नमस्कार माझ्या कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत मी ज्ञादा कदम आज कट्ट्यावरती गप्पा रंगणार आहेत क्रिकेटबद्दल आणि क्रिकेटच्या सुपरस्टार्सबद्दल कारण टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि फास्ट बॉलर शार्दुल ठाकूर यांच्यासह हो अन्य क्रिकेटर्सला घडवणारे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड सर आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत ते खरं तर रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य आणि वेस्टर्न रेल्वेकडनं ते स्वतःही क्रिकेट खेळायचे मग एकोणीसशे पंच्याण्णव सालापासनं त्यांनी आपल्या आयुष्यात एक नवीन इनिंग सुरू केली ते कोच बनले आणि पंच्याण्णव सालापासून ते आजपर्यंत जवळपास देशभरातल्या ऐंशी क्रिकेटर्सना घडवण्याचं काम त्यांनी केलं आहे त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते फी घेत नाहीत त्यांच्या मुलांकडनं आणि एखाद्या मुलाची जर का आर्थिक अडचण असेल तर त्याची अगदी शाळेची फी भरण्यापासून ते क्रिकेटचं सगळं साहित्य त्याला पुरवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी लाडसर करतात अगदी निस्वार्थपणे ती सेवा करतात कारण त्यांच्यासाठी हे एक इमोशन आहे मुलांना शिक्षण देणं त्यांच्या याच निस्वार्थपणाचा सन्मान द्रोणाचार्य सुद्धा करण्यात आलेला आहे ज्या देशामध्ये क्रिकेट एक इमोशन आहे क्रिकेट सगळंजण जगतात क्रिकेट देशाला आनंद देतं अशा देशासाठी क्रिकेटर्स घडवणं ही किती आव्हानात्मक गोष्ट आहे जर तरुण मुलांना लहान मुलांना क्रिकेटर व्हायचं असेल क्रिकेटमध्ये करिअर करायचं असेल तर त्यांनी आत्तापासून या क्षणापासून नेमकं काय करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रोहित शार्दूल आणि त्यांच्यासारखी अनेक क्रिकेटर्स नेमके कसे घडले त्या पाठीमागचे काय किस्से आहेत आज आपण लाडसरांकडनं जाणून घेणार आहोत सर नमस्कार तुमचं मनापासून स्वागत आहे कट्ट्यावर सर द्रोणाचार्य पुरस्कारानं तुम्हाला आत्ताच सन्मानित करण्यात आलं आणि तुमच्या गुरूंनाही द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं आणि तुम्हालाही तोच पुरस्कार मिळाला आणि जेव्हा द्रोणाचार्य म्हणून एखाद्या व्यक्तीकडे आपण बघतो तेव्हा त्याचे करुण अर् अर्जुन कोण असा अर्थातच लोकांच्या मनात येतो आणि तुमचे करण अर्जुन काय पूर्ण तुमची पांडव सेना आहे इतके क्रिकेटर्स तुम्ही घडवलेत आणि त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं नाव जी घेतली जातात त्याच्यामध्ये रोहित शर्मा आहे जो आज टीम इंडियाचा कॅप्टन आहे शार्दूल ठाकूर आहे अनेक जण आहेत तर सगळ्यांच्या मनात या विषयाचं कुतूहल आहे की रोहित तुम्हाला सापडला कसा शार्दूल तुम्हाला कसा सापडला आणि त्यांचं म्हणजे तुम्ही त्यांना घडवलं कसं मी म्हणे मी घडवलेलं नाही आहे घडले गेले आहेत तेच त्यांच्या टॅलेंटमुळे घडले गेलेले आहेत फक्त मी त्यांना सापडल्यानंतर मी त्यांना काही गोष्टी शिकवत गेलो काही त्यांच्या चुका काढत गेलो आणि त्या चुका त्यांनी इम्प्लिमेंट केल्यानंतर ते चांगले घडलेत रोहितचं असं झालं की बोरोली स्पोर्ट्स कल्चर असोसिएशननी बोरोलीमध्ये एक टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती अंडर फोर्टीन अंडर ट्वेल्व अंडर सिक्स्टीनची आणि त्यावेळेस मी शाळेची टीम पण आम्ही पार्टिसिपेट करतो आणि त्या वेळेस रोहित ज्या टीममध्ये होतात त्यांची पण टीम फायनलला आली वर्ष साधारण ते एकोणीसशे नव्याण्णव साली आणि दहा ओव्हरची काहीतरी मॅच होती तिकडे सिमेंट ट्रॅक होतं त्या सिमेंट ट्रॅकवर मॅच खेळत होतो मॅच संपली आम्ही जिंकलो सिक्स लो त्या लोकांनी सिक्स्टी सेवन रन केले आणि आम्ही चेस करून आम्ही जिंकलो मॅच संपल्यानंतर मला रोहितची जी बॉलिंगची शैली होती खूप आवडली कारण मी नवीन बॉलिंगची शैली बॅट्समन म्हणून नाही त्याला बघितलं मी त्याला मी बॉलर म्हणून बघितलेलं तर मी जशी मॅच संपल्यान मी त्याला बोलवलं मी म्हटलं नाव वगैरे विचारलं म्हटलं तुझ्या सांग मला भेटायला कारण नवीन शाळा असल्यामुळे मी बोलाव्ह ट्वेल्व्ह अंडर टुवे तो सातवीत गेला होता त्यावेळेस अच्छा आणि मॅच संपल्यानंतर त्यांना त्याच्या पॅरेंटना बोलायला सांगितलं पण तो म्हणाल माझे पॅरेंट इकडे राहत नाही मी डो डोंबोलीला राहतो म्हटलं तू इथे काय करतेस तर म्हणाले मी माझ्या काकांकडे राहतो म्हटलं ठीक आहे काकांना काका बोलवते तिकडे त्याचे काका होते मॅच बघायला रवी काका म्हणून मी त्यांना बोलवलं मी त्यांना म्हटलं तुमचा पुतण्या मला आवडला आहे तुम्ही त्याला घेऊन या शाळेत एकतीस मेचा दिवस होता दोन जूनला त्यांना सांगितलं तुम्ही या दोन जूनला ते शाळेत घेऊन आले मी त्यांना घेऊन शाळेच्या डायरेक्टर सरांकडे गेलो योगेश पटेल म्हणून त्यांना सांगितलं की याचं ॲडमिशन करायचं आहे म्हटलं ठीक आहे फॉर्म मागवला फॉर्म दिला त्यानं खाली आल्यानंतर मला एक प्रश्न की विचारला की सर एक प्रश्न आहे आम्हाला पडला म्हटलं बोला ना तर शाळेची फी किती आहे म्हटलं मलाही माहीत नाही आपण जाऊन चौकशी करू फीज काउंटरवर जवळ गेलो आणि विचारलं शाळेची फी किती दोनशे दो पंच्याहत्तर रुपये फीज सांगितली तो आक ऐकला त्यांनी सांगितलं सर सॉरी आम्हाला ॲडमिशन नको अरे वा म्हटलं असं का सर आम्ही एवढी फीज भरूच शकत नाही पण हे दोनशे पंच्याहत्तर महिन्याची महिन्याची फी होती तर एवढी फी भरू शकत नाही म्हटलं काय कारण काय सर आता ज्या शाळेत तिकडे तीस रुपये फी आहे आणि दोनशे पंच्याहत्तर कुठे आम्ही त्यांचंच नाही आहे नाहीच नाहीच ते माझ्या मनात कायला माहीत नाही की सातवीत होता आणि असं पण नाही की सातवीतला मुलगा पुढे जाऊन देशासाठी खेळ असं काही गृहित धरलंच नव्हतं पण एक टॅलेंटेड मुलगा आहे त्याला स्कोप द्यायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी परत फॉर्म घेतला मी गेलो डायरेक्टर सरांकडे मी म्हटलं सर तुम्ही ॲडमिशनचं कन्फर्म केलं आहे म्हटलं हो, हो कन्फर्म झालं आहे म्हटलं सर माझं एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला म्हटलं बोला म्हटलं ह्या मुलाला तुम्ही फ्रीशिप द्या पहिला मुलगा ज्याच्यासाठी मी फ्रीशिप मागितली होती त्यांनी मी विचारलं का म्हटलं सर गरीब मुलगा आहे टॅलेंट आहे आपल्या शाळेला पण मुलं हवी आहेत तेव्हा टाकू ना आपण तर त्यांनी ठीक आहे त्यांनी फॉर्म घेतला आणि फॉर्मवर सही केली ग्रँटेड फ्रीशिप कदाचित त्यावेळेस फ्रीशिप दिली नाही रोहित शर्मा देशाला दिसला असं मला वाटतं ती फ्रीशिपने खूप फरक पडला त्यामुळे त्यावेळेस हु, आणि त्यानंतर मग मा मी माझ्याकडे कसं का आहे की मी बोलर्सना जास्त बोलिंग करायला लावतो आणि बॅट्समॅनना जास्त बॉलिंग करायला नवीन नवीन शाळा त्यावेळ त्यावेळेस एवढी प्रॅक्टिस पण होत नव्हती तर मॅ आमची अंडर सिक्स्टीनची एक टीम होती जी शील्ड खेळायची आणि अंडर फोर्टीन गाईडशील्ड खेळायची रोहित सातवीत असल्यामुळे तो गाईडशील्डच्या टीममध्ये होता ची सुरुवातीला आमची हॅरिशिल्डची प्रॅक्टिस चालू झाली त्यावेळेस त्याला बोलवलं नव्हतं प्रॅक्टिसला कारण तो गाईड शेडच्या टीममध्ये असल्यामुळे प्रॅक्टिस चालू झाल्यानंतर आम्ही काहीतरी सेकंड थर्ड राऊंडला हरलो हॅरिश शेडला आणि नंतर गाईलशील प्रॅक्टिस चालू झाली जानेवारीमध्ये तो आला प्रॅक्टिस वगैरे हो चालू केली बॉलिंग टाका नेहमी मी बॅटिंगला त्याला जास्त पाठवतो हो बघत पण नव्हतं मी त्याची बॅटिंग वगैरे आणि नंतर आम्ही सेकंड राऊंडला आम्ही गाईलशील हरलो त्या वर्षीचं क्रिकेट संपलं नेक्स्ट इयरला ज्यावेळेस हॅरी शिल्डची प्रॅक्टिस चालू झाली त्यावेळेस चांगली बॉलिंग टाक टाकत होतो त्याकरता मी त्याला हॅरिस शर्ट पण टीममध्ये घेतलं आणि गाईल्स पेंट कारण आठवीत गेलेला तो प्रॅक्टिसला यायला लागला आणि एक दिवस अचानक मी स्कूलमध्ये एंट्री करत होतो तर गेटवरनं एक मुलगा नॉकिंग करताना दिसलं म्हणजे सुंदर सरळ बॅट येते असं म्हटलं कोण मुलगा आहे नवीन कोणतरी आला असेल असं मला वाटलं कारण पाठवून पाठवायला पाथ दिसत नव्हता आतमध्ये गेला म्हटलं हां म्हटलं तू बॅटिंग करताय म्हटलं हां सर बताय नाही तू घाबरला काही बोलणार नाही म्हटलं ठीक आहे मग मी त्याला काहीतरी पाच सहा नंबरला बॅटिंगला पाठवलं नेटमध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली मला थोडं वाटलं काहीतरी ह्या मुलामध्ये मुला काहीतरी स्पार्क आहे काहीतरी दिसते म्हणून मी त्याला बॅटिंग पण द्यायला सुरुवात केली आणि नंतर मग हॅरी शेडला मी त्याला सहा का सात नंबरला बॅटिंगला त्यांनी काहीतरी तीस चाळीस रन केले चांगले रन केले आम्ही काहीतरी तेव्हा पण नवीन नवीन स्कूल टीम तेवढी चांगली नव्हती त्याच्यामुळे आम्ही फोर्थ राऊंडला हरलो मॅच संपली ती पण ज्यावेळेस गाईडशीलची आमची प्रॅक्टिस चालू होती त्यावेळेस मी त्याला ओपनिंग बॅटिंग द्यायला लागलो नेट्समध्ये कारण तो तेवढा सिनियर होता कारण हंड्रेड सिक्स्टीन पण खेळलेला आणि ज्या पद्धतीने तो हो बॅटिंग करतो मला वाटायला लागले ह्याला आपण जास्त वेळ देणं गरजेचं आहे आणि मग ज्यावेळेस मॅच आली गायडशीलची पहिली मॅच मी त्याला म्हटलं तू ओपन करशील ना तो खुश झाला ओपन करतो म्हटलं हो सर मी करतो म्हणून म्हटलं ठीक आहे ओपन कर आणि त्याने एकशे चाळीस धावची खेळी केली त्या मॅचला आणि मला वाटते ती खेळी त्याच्या आयुष्याची कलाटणी झाली म्हणजे एक, एक बाष्पण म्हणून आपण म्हणतो ना तो तो बाष्म म्हणून त्यावेळेस तयार झाला आणि त्याच्यानंतर मग सुरुवात झाली त्याच्यानंतर आतापर्यंत जर्नी तुम्ही एक बाष्पण म्हणून तो देशाचा जगाला माहीत दे। पण म्हणजे रोहितच्या बद्दलचं सगळ्यात रोहितचं जे तंत्र आहे खेळण्याचं तर तंत्रशुद्ध त्याच्याबद्दल रोहितला फार त्याचं कौतुक होतं तुम्हाला तो जेव्हा ते पाठमोरं बघत तुम्ही बघितलं त्याला तेव्हाच ते जाणवलं की त्याच्यामध्ये का नंतर त्याच्यात काही सुधारणा झाल्या त्याच्यानंतर तो इतका तंत्रशुद्ध प्लेअर झाला तर तेव्हाच मला ते वाटलं ना कारण ती ज्या पद्धतीने जे बॅट तो नॉक्स घेत होता एखाद्या बॅट्समन नॉक्स घेताना लक्षात येते आपलं कसं म्हणजे घेताना ते तेव्हा मलाच जाणवलं पण ज्यावेळेस मी त्याला नेट्समध्ये बॅटिंग द्यायला सुरुवात केली त्यावेळेस मला आणि मी मग त्याला वेळ देत गेलो त्या गोष्टीला म्हणजे त्याला एक्स्ट्रा टाईम द्यायला लागलो कारण मला वाटायला लागलं की ह्या मुलामध्ये आणि ज्यावेळेस तो दहावीत आला त्यावेळेस मी त्याला भरपूर वेळ दिला भरपूर म्हणजे भरपूर त्यावेळेस मला असं वाटायला लागले हा मुलगा कारण मी प्रिंट मिडियाला पण त्यावेळेस म्हणालो की हा मुलाला वॉच करा पुढे फ्युचरला जाऊन हा चांगला खेळलं वगैरे असं करून किंवा ज्यावेळेस मला आठवतं की अंडर फोर्टीन त्यावेळेस सामना ट्रॉफी म्हणून मुंबई ऑर्गनाईज करायची मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यावेळेस मी सिलेक्टर्सना पण म्हटलं रे तुम्ही काय करताय तुम्ही इकडे तिकडे फक्त बघत असता सिटीमध्ये आमचा पण एक मुलगा पण त्यावेळेस संजय पाटील आणि सिलेक्टर चेअरमन कोण hmm. को होते मला पण आता लक्षात नाहीये मग मोरे सर म्हणून होते सिनियर होते ते शंकर मोरे म्हणून त्यांना म्हटलं प्लीज येऊन आमच्या पण मुलांना बघा आणि त्यांनी त्यावेळेस त्याला बघितल्यानंतर एवढे खुश झाले बोलले अरे खरोखर टॅलेंट आहे मुलाला आणि त्यांनी इमिजिएट त्याला त्यावेळेस चान्स दिला अंडर फोर्टीन अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस जे कोच होते त्यांनी त्याला खेळवलं नाही त्याच्यामुळे अंडर फोर्टीन तो खेळलाच नाही मुंबईला त्यावेळेस त्याच्यानंतर अंडर सिक्स्टीन ज्यावेळेस मुंबईचं सिलेक्शन असते म्हणजे कल्पेश कोळी म्हणून एक टुर्नामेंट असते त्या टुर्नामेंटमध्ये त्याला कल्पेश कोळीला तो सिलेक्ट झाला एका म्हणजे बोरोली क सेंटरला परंतु त्यावेळेस पण त्याला चान्स मिळाला नाही त्या कोचने त्याला खेळवलं नाहीत अंडर सिक्स्टीन कारण त्या त्या कोचचा मुलगा एक होता त्याचा स्टुडंट होता तो सेम होता स्पिनर बॉलिंग टाकायचा आणि बॅटिंग करायचा त्याच्यामुळे ह्याला त्याला चान्स दिला गेला नाही पण एक लक कसं असते बघा की बी hmm. सी सी आयने त्यावेळेस अंडर सिक्स्टीनच्या अंडर सेव्हेंटीन केला आणि नेक्स्ट इयरला अंडर सेवन्टीन आल्यामुळे कल्पेशुई रोहितला खेळायला मिळाला आणि रोहित मॅन ऑफ द सिरीज झाला आणि तो मुंबईच्या टीममध्ये आला अंडर सेवन्टीनच्या टीममध्ये आला त्यानंतर अंडर सेवन्टीनच्या टीममध्ये आल्यानंतर पहिला तीन मॅच त्याला खेळायला मिळाला नाही मुंबईसाठी मुंबईला सिलेक्ट झाला तो आणि कोणतरी एक इंजर्ड झाला आणि त्याला टीममध्ये चान्स मिळाला आणि त्यांनी त्यावेळेसही एकशे चाळीस जवळची बरोडा अगेन्स्ट खेळी केली आणि त्याच्यानंतर तो जो नावारूपाला आला तो झाली म्हणजे विराटने एका uh, त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की कधीतरी एका म्हणजे दिल्ली मुंबई मॅच होती आणि आम्ही खूप ऐकून होतो की रोहित शर्मा नावाचा एक मुलगा आहे तो खूप त्यामुळे आम्हाला खूप उत्सुकता होती त्याचा खेळ बघण्याची वगैरे कारण इतक्या वयातच म्हणजे त्या वयातच सतरा अठराव्या वर्षातच त्याचं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नाव झालं होतं शार्दूलची काय स्टोरी आहे शार्दूलला तुम्ही आपल्या घरीच ठेवलं होतं हां शार्दूल असं दा झालं की जसं रोहितचं झालं तसंच शार्दूल आमच्या शाळेविरुद्ध मॅच खेळत होता पेप्सी कप म्हणून होती पन्नास ओवरची मॅच होती आणि त्यांनी त्यावेळेस काहीतरी पाच विकेट काढल्या आणि सत्या अठ्ठ्याहत्तर हजाराची खेळी केली जशी मॅच संपली आणि माझं असं असं होतं की एखादा टॅलेंट असेल की मी त्याला शाळेला सांगायचं शाळेला ये माझ्या शाळेला ये म्हणून तसंच झालं मॅच संपल्यानंतर मी त्याला बोलवलं म्हटलं शार्दूल तू माझ्या शाळेत आहे म्हणून म्हटलं ठीक आहे तो मला ते टाईंथला गेला नववीत होता होतो त्यावेळेस पालघरमधनं ती ठाकूर तारापूर विद्यामंदिरमधून तर आलेलं तर मी म्हटलं जसं रोहितला सांगितलं पॅरेंटामधलं तसं म्हटलं शार्दूलला म्हटलं पॅरेंटनं मला कॉन्टॅक्ट करायला सांगितलं आणि सुदैवाने त्याचे वडील तिकडे आले होते मॅच बघायला मी त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा खरं टॅलेंटेड आहे तुम्ही काही करा आणि ह्या मुलाला मुंबईमध्ये वाटवा हा मुंबईत आला तर टॉप लेवलचं क्रिकेट खेळ म्हणजे असं म्हणाल गोष्ट आहे ही दोन हजार सहाची गोष्ट आहे दोन हजार सहाची हो दोन हजार सहाची नाही ना, दोन हजार पाचची सॉरी दोन हजार पाचला जसं ते वडील म्हणाले ठीक आहे सर तुम्ही म्हणताय ठीक आहे चांगलं क्रिकेट खेळतो पण शेवटी अभ्यास पण सगळ्यात महत्त्वाचा आहे कारण आता तो दहावी जातो आहे आणि तुमच्या शाळेत जायचं म्हटलं की जवळजवळ पावणे तीन तास यायला पावणे तीन तास जायला म्हणजे सात तासात त्याची जर्नी होणार आणि जे एवढ्या जर्नी अभ्यास कधी करणार तो कारण उद्या नाही क्रिकेट झाला तर प्रॉब्लेम होऊ शकतो ठीक आहे तुम्ही ठराव म्हटलं बघा पण मला असं वाटते तो मुंबई येणं गरजेचं आहे पण ते तयारच झाले नाही त्यावेळेस त्यांनी नाही सांगितलं पण काय माहीत ते पण तसं पण तेच झालं की शार्दू जर मला उत्सुकता वाढत गेली की हा मुलगा नाही मुंबईत आला पाहिजे हा मोठा क्रिकेट खेळ हे माझ्या डोक्यात भरलं होतं त्याच्यामुळे मी कंटिन्युअसली त्यांना बावीस फोन केले फेब्रुवारी ते मेमध्ये नेहमी एकच उत्तर सर लांब आहे आणि दहावी आहे नाही सर सॉरी तुम्हीच करता ते ठीक आहे आणि अचानक एक दिवस मी माझ्या असंच घरी बसलो होतो बसलो होतो त्यावेळेस मी सहज म्हणून माझ्या मिसेसला म्हटलं की एका मुलाला घरी ठेवायचं आहे तुला काय वाटते तिथं उत्तर फक्त एकच आलं तुमचं घर आहे मला काय करायचं <laughs> मी एवढा खुश झालो मी घेतला फोन आणि इमिजिएट शार्दूच्या वडिलांना फोन केला मी म्हटलं माझ्या घरी ठेवायला ते पण शॉक झाले होते घरी ठेवायला कारण त्यावेळेस माझी मुलगी होते त्यांच्या वेळेस त्याच्यापेक्षा एक वर्ष नाही नुसतं शार्दूलच नाही एक अतिपत्रवाला म्हणून तिथलाच त्याच शाळेचा मुलगा मुस्लिम मुलगा होता जो गेल्या वर्षी मुंबईसाठी त्यांनी टी ट्वेंटीमध्ये त्यांनी पदार्पण केलं गेल्या वेळेस तो मुलगा तर माझ्याकडे सहा पाच वर्ष राहिला आणि त्या मुलाला घरी नमाज पण पडायला परवानगी होती असं नव्हतं की माझ्या घरी हिंदू आहे म्हणून तू नमाज नाही पडतो नमाज पण पडत ना ह्या दोन मुलांना ठेवण्यासाठी मी मिसेसला म्हटलं तिने इमिजिट उत्तर तुमचं घर मला काही प्रॉब्लेम नाही आहे दोघांनाही मी त्यावेळेस मुंबईत आणलं घरी आज मला स्वतःला त्याचा अभिमान वाटतं की मी जे डिसिजन घेतलं उद्या सम शार्दूल जर क्रिकेटर झाला नसतं तर त्याचा सगळा ब्लेम माझ्यावर आला असतं पण आज शार्दुलने प्रूव्ह करून दाखवलं की माझ्यावर जो विश्वास त्यांनी दाखवला मी त्यांच्यावर विश्वास दाखवला पण हा एक काळ होता की जेव्हा मुलांच्या बद्दल पालकांच्या मनामध्ये क्रिकेटपेक्षा अभ्यास क्रिकेटचा काय भरोसा नाही असं म्हणून अभ्यास अभ्यास असं मुलांना लावायचे माग मुलांच्या मागं लागायचे आज उलटी स्थिती आहे आता पालक मुलांच्या मागं असतात की खेळ खेळ आणि आय पी एल खेळावं म्हणजे बाकी कशापेक्षा आय पी एल खेळावं बक्कल पैसे कमवावे दोन चार पाच वर्ष जे काही आहेत ते चमकावं तर ते मुलांच्या मागं जेवढे लागत असतील तेवढेच तुमच्याही मागं आता लागले असतील कारण तुम्ही असे प्लेयर्स घडवलेत <laughs> परत परत एकदा तेच सांगतो मी घडवलेलं नाही आहेत पण हो मागे लागतात भयंकर मला रोज मला दहा पंधरा फोन येतात पूर्ण भारतातून फोन येत असतात की तुमच्याकडे पाठवायचं हो तुमच्याकडे पाठवायचं म्हटलं ठीक आहे तुम्ही घेऊन या मी बघतो मला वाटलं क्रिकेट आहे तर आपण मग पुढचं आणि पण मी काय कसं माझ्याकडे <laughs> स्वतःचं काही ग्राउंड वगैरे नाही मी शाळेलाच करतो आहे गेली अठ्ठावीस वर्षांनी आणि शाळेचं ग्राउंड छोटं आहे मी दहा वर्षाची बारा वर्षाची म्हणजे अशी छोटी मुलं मी बघतो सिलेक्ट करतो आणि मी त्या लोकांना मी कंटिन्यू पण मी त्यांना आधी बोलून घेतो मी त्यांना म्हणतो मला आवडला तरच क्रिकेट आहे अदरवाईज क्रिकेट नाही मी नाही घेत कारण मी फीज वगैरे घेत नाही त्याच्यामुळे मी स्वतःचा डिसिजन घेतो मी नाही सांगतो त्या पॅरेंट नका तुम्ही क्रिकेटला टाकू क्रिकेट वेस्ट ऑफ टाईम गेम आहे असं पण त्यांना समजवतो पण हल्लीच्या पॅरेंटना तेच कळत नाही मग ते दुसऱ्याकडे कुठ कुठल्या तरी कोचकडे घेऊन आणि त्या त्या मुलाच्या क करिअरची बरबादी करतात असं मला वाटते कारण क्रिकेट टॅलेंट असेल तर क्रिकेट खेळावं असं मला तरी वाटत तुम्ही फी आजही घेत नाही तुम्ही जर फी घ्यायला सुरुवात केलीत <coughs> किती पैसे मिळतील <laughs> <coughs> मी आताच्या घडीला जर फी घ्यायला सुरुवात केली तर मी खरोखर प्रोफेशनल प्रोफेशनलो पैसे घेण्यासाठी तर मी महिन्याला सत्तर ते ऐंशी लाख रुपये कुठेही गेले नाही कारण आज असा बघा ना की एखादा मुलगा जर आय पी ला गेला तर कमीत कमी तीस लाख रुपये त्याला मिळू शकतात कमीत कमी, -कमी आणि नंतर जर तो चांगला झाला तर मग तो करोडो रुपये मिळणार त्याच्यामुळे पॅरेंट्सचा एक दृष्टिकोन झालेला आहे मी पॅरेंटना सांगितलं की तुम्ही मला एवढी फीज द्या महिन्याला एक लाख तर म द्यायला आणि हा शंभर ते दीडशे लोकं रेडी आहेत <laughs> लाईनमध्ये उभे आहेत पण त्यांना एवढं कळत नाही की त्या मुलाकडे तेवढेच गुण अस असणं गरजेचं आहे कारण त्याची ती म्हणजे ते प्रोसेस आहेत नुसतं क्रिकेट की बॅट पकडलीमुळे क्रिकेटर घडत नाही क्रिकेट टॅलेंट असणं त्याचा वेळ त्यांनी ते किती द्यायला पाहिजे किती परत पॅरेंटचे पेशन्स कारण आता हल्ली काय झालं की पॅरेंट टी व्हीवर ते व्हिडिओज बघतात क्रिकेट शिकवतात ते मग घरी जाऊन ते शिकवतात किंवा हल्ली कोचेस पण काय करतात की माझ्याकडे तो मुलगा राहावा म्हणून ते पॅरेंटना बाजूला घेऊन बसतात मग एखादा चांगला शॉट वॉटर शॉट सुंदर शॉट खेळत आहे मग पॅरेंट्स संध्याकाळी मग परत घरी जाऊन आहे तुला असं शॉर्ट शिकवला बघ ते तसं करायला पाहिजे असं करून बरेच पॅरेंट करत आहेत त्याच्यामुळे माझ्याकडे एक आहे ज्यावेळेस माझ्याकडे मुलगा येतो त्यावेळेस मी पॅरेंटना आजूबाजूला यायला पण देत नाही मी मॅचला पण त्यांना बोलवायला देत नाही बघायला देत नाही तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो आत्ता मी अंडर फोर्टीनला मुंबईला कोच होतो मी गेली तीस दिवस त्या लोकांना मोबाईल यूज करायला दिला नाही कुठल्याही पॅरेंटना मी मोबाईल पाठवायला सांगितलं आणि पॅरेंटना पण मी तिकडून फक्त तीस दिवसामध्ये दोनदा त्यांना बोलायला लावलं ते पण एक एक मिनटं आम्ही चांगले आहोत आमची काळजी करणार का असं एवढं कारण पॅरेंटचा इंटरफिरन्स खूप असतो पॅरेंटना प्रत्येक मध्ये माझा मुलगा जाऊन पुढे क्रिकेटर खेळ आणि पुढे आय पी एल आज देशासाठी खेळण्यासाठी कोण पॅरेंट तयार होत नाही आहे ज्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस म्हणजे मी माझ्या मुलाला पण मी ज्यावेळेस क्रिकेट चालू केलं सहा वर्षात असताना चालू केलं ते मी माझ्या मुलाला देशासाठी खेळायला पाहिजे म्हणून मी क्रिकेट चालू केलं मी असा विचार नाही केला की जाऊन तो तेव्हा आय पी एल नव्हतंच म्हणा पण पण असा माझा दृष्टिकोन होता त्यावेळेस <tip> पण मोबाईलच्या मध्ये काय काय हे होतं की डिस्ट्रॅक्शन नको हां मोबाईल डिस्ट्रॅक्शनमध्ये मी अंडर सिक्स्टीनला पण ज्यावेळेस कोच होतो मुंबईला त्यावेळेस आम्ही सोळा वर्षाने आम्ही चॅम्पियन झालो मुंबई स्टेट चॅम्पियनशिप मारली आताही आम्ही वेस्ट झोन पण आम्ही चॅम्पियन झालो डिस्ट्रॅक्शन होते कारण तुम्हाला तर माहिती इंटरनेट म्हटल्यावर काही चुकीच्या गोष्टी पण दिसल्या आणि मुलाने एखादा मुलगा त्यातला बदमाश असेल तो ज्या चुकीच्या गोष्टी बाकी बाकीच्या मुलांना तो दाखवतो आणि ते डिस्ट्रॅक्शन होते त्याच्यामुळे मी ती गोष्ट सांगितली होती मुलांना मोबाईल द्यायची नाहीत आणि मुलांनी ते केलं नाही आणि त्याच्यामुळे काय झालं की मुलं एकत्र राहिली ज्यावेळेस एकत्र कारण मी बघितलं की गुजरातची टीम आलेली सौराष्ट्रची टीम आलेली प्रत्येक मुलाकडे मोबाईल होता म्हणजे प्रत्येक का मुलगा काही कोपऱ्यात जाऊन मोबाईलवरच बोलत होता मोबाईल काही बघत होता त्याच्यामुळे ते ते हरले आणि आम्ही जिंकलो त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं की मोबाईलपासून मी मुलांना दूर ठेवली आपल्या टीम इंडिया जी आहे त्यांनाही पासून दूर ठेवण्यासाठी की जाहिराती करू नका मोबाईल वापरू नका असं केलं पाहिजे <laughs> मी असं बोलू शकत नाही कारण मी बोललत तर परत तिकडे प्रॉब्लेम होऊ शकतो ज्यावेळी मी बोलू शकत नाही पण ह्या काही गोष्टी गरजेच्या आहेत कारण तुम्ही ज्यावेळेस देशासाठी केलं त्यावेळेस काही गोष्टी तिकडे रिस्ट्रिक्ट करायलाच पाहिजे त्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य पण देश तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे असं मला वाटतं कंटिन्यू म्हणजे बाकीच्यांना प्रश्न येण्यापूर्वी बाकीच्यांचे तुम्हाला नेमकं मुलामध्ये काय दिसतं मी हे सांगणं कदाचित चुकीचं होईल कारण मी कमर्शियली कधी ना विचार नाही केला कारण मला मी बघताना असं नाही विचार केला ह्या मुलाकडे क्रिकेट आहे की त्या मुलाच्या पॅरेंटकडनं मला किती पैसे मिळतील हा विचार नाही केला त्याच्यामुळे कदाचित मला ती देणगी दिली असेल देवानी कारण माझ्या गुरुनी पण टेस्ट केलं होतं गुरुनी पण असेच क्रिकेटर्स बघितले आणि त्यांना वाव दिला तसंच मी करतो कारण मला एखादं बघताना मी पटकन इमिजिएटली मी बघतो की ह्या मुलाकडे काय गुण दिसत आहेत त्याची बॅटिंग शैली किंवा त्याची बॉलिंग शैली किंवा त्याचं ॲटिट्यूड त्याचं धावणं त्याचं बघणं क्रिकेटला बघण्याचा दृष्टिकोन हे सगळं मी बघतो आणि त्याच्यामुळे कदाचित मला ती गोष्ट दिसते असं मला वाटतं म्हणजे मूल खेळत असताना तुमचा सिक्स सेन्स जागा होतो आणि तुम्हाला की याच्यामध्ये आहे टॅलेंट पोटेन्शियल असं आतून जाणवतं आणि तुम्ही त्याला पुढं हो नक्की नक्की तसंच जाणवतं मला इमिजिएटली मला लक्षात येते या मुलाकडे आहे ज्याच्याकडे नाही मी इमिजिएट त्यांना सांगतो तुम्ही क्रिकेटमध्ये प्लीज टाकू ना मी, मी, मी रिक्वेस्ट करतो त्यांना नका टाकू हां क्रिकेटमध्ये टाका पण त्याला एक एक गोष्ट असं सांगा की तुला क्रिकेट खेळायचं आहे ना तर तुला अभ्यास पण तेवढाच करायला पाहिजे mm. आणि त्या मुलाला तर माझ्याकडे यायचं असेल तो पाठीच लागतो एखादा तर मी त्यांना सांगतो त्या मुलाला सांगतो तू पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के घेऊन ये मग मी तुला माझ्याकडे क्रिकेटला त्याच्यामुळे त्याचा अभ्यासाकडे कल जास्त जातो कारण त्याला माझ्याकडे यायचं आहे म्हटलं तर अभ्यास आणि तो मग तो मुलगा हळूहळू क्रिकेट सोडून मग अभ्यास येत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो अशीच गोष्ट झालेली सुरुवाती सुरुवातीला की ज्यावेळेस शाळेचे जे ओनर होते त्यांचा एक मित्र होता त्यांच्या मुलाला चौऱ्याण्णव टक्के मार्क मिळालेले दहावीला आणि ते माझ्याकडे आले मला सांगितलं की तुम्हाला तुम्हाला भेटायला सांगितलं मी ठीक आहे मला म्हणाले की ह्याला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आला क्रिकेटर बनवायचं म्हटलं ठीक आहे पाठवा त्याला मी बघितलं मी त्याला मला अजिबात आवडला नाही तो म्हटलं त्यानं सांगितलं प्लीज नका टाकू मी क्रिकेटमध्ये चौऱ्याण्णव टक्के मग अभ्यासात तुषार आहे तो अभ्यासामध्ये पुढे निघून जाईल ते ऐकायलाच तयार नाही त्यावेळेस त्यांनी मला आमिष दाखवलेले मला म्हणाले खूप श्रीमंत होते ते मला म्हणाले तुम्हाला मी महिन्याला एक लाख रुपये देतो मग ही गोष्ट वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी म्हटलं नाही तुम्ही पैसे काय दिले तरी मी त्याला बघणार नाही स्पष्ट सांगितलं तुम्ही ओनरकडून आलं तर मला काही फरक पडत नाही ते निघून गेले निघून गेले आणि त्याच्यानंतर ते दहा ते बारा वर्षांनी मला भेटले एका फंक्शनमध्ये त्यांनी मला येऊन मिठी मारली म्हटलं का सर आपको याद है? आपने मुझे आप क्रिकेट मेम डालो हां बोला था। मैं हो hmm. <laughs> दा थँक्यू व्हेरी मच मला क्यू मेरा बेटा एम बी बी एस हो ग त्यावेळेस मला एवढं छान वाटलं की खरोखर मी म्हणजे एक जर त्या मुलाला मी क्रिकेटमध्ये टाकलं असतं जबरदस्ती घेतलं असतं त्या मुलाचं करिअर जे वाढलं आणि तो आज आज डॉक्टर झाला त्याच्याबद्दल खूप मला अभिमान वाटला <laughs> पण असंही असेल ना उदाहरण की तुम्ही नाही म्हणता का ठीक आहे मी दुसरीकडे जातो आणि तुमच्या नाकावर टिचून त्याला प्लेयर करूनच दाखवतो हा असं पण होते ना बरेच बरेच असं झाले का नाही आतापर्यंत माझ्याकडनं जी मुलं मी जे अवॉर्ड केलेले त्यांना मी नाही सांगितलेले ते कोणी क्रिकेटर झाले नाही मला माहिती आहे ते कोणी क्रिकेटर झाले नाही ते असे म्हणतात पॅरेंट तो म्हणतात ठीक आहे नाही घेतलं ना, ना? निघून जातात दुसरीकडे दुसऱ्या कोचकडे घेऊन जातात पण मी तुम्हाला म्हटलं की मला पटकन लक्षात येते की ह्या मुलाकडे काय गुण आणि किती मुलगा पुढे जाऊ शकतो त्याच्यामुळे ते तो तुमच्या तुमच्यामध्ये पालकांना ओळखता येतं आपल्या मुलाला खेळता येते का नाही ते एखादा क्रिकेटर स्पोर्ट्समन पालक असेल कदाचित त्याला ओळखता येते पण तरी पण त्यांनी एखाद्या चांगल्या कोच कडेच पाठवणं करायचे असे कारण आता मी माझ्या मुलाचं उदाहरण देतो कारण मी आशा करता हे उदाहरण देतो की आज रोहित शर्मा ज्यावेळेस मी बघितला रोहित शर्माला सातवी असताना बघितलं आणि नंतर त्याच्या व आईवडिलांना मी बारावीत आल्यानंतर त्याला मी बघितलं बारावी म्हणजे अकरावीला आल्यानंतर मी त्यांना बघितलं मी त्यांना त्यांना माहीत पण नव्हतं मग आमचा मुलगा का काय करतो आहे त्यांनी कधी चौकशी पण नाही केली त्यांनी एक विश्वास ठेवला की बाबा शार्दूलचं म्हणा शार्दूलच्या पालकांनी पण कधी विचारलं नाही की माझा मुलगा कुठे जातो काय करतो आहे काय लेवलला बसेल कधीच नाही विचारेल मी माझ्या मुलाचं तुम्हाला उदाहरण देतो ज्यावेळेस मी माझ्या मुलाला क्रिकेटमध्ये चा टाकलं त्यावेळेस तो शाळेला त्याच शाळेला तो होता पण घरी गेल्यानंतर क्रिकेट हा विषय कधीच नाही नव्हता कधीच नाही म्हणजे तू असा खेळायला पाहिजे असा कधीच नाही मी त्याच्यावर त्याला अवलंबून राहायला सांगितलं कारण त्याला स्वतःलाच त्या गोष्टी शिकण्यासाठी त्याला हे केलं मी आणि त्याच्यामुळे ते क्रिकेटर घडले त्याच्यामुळे पालक हा क्रिकेटर घडू शकत नाही क्रिकेटर ते स्वतःच घडतं आणि घडताना तो एखाद्या चांगल्या कोच करण्या येणं गरजेचं असते असं मला वाटतं लाडसर आता रोहितबद्दल सांगताना तुम्ही एक दोन असे उल्लेख केले की एक म्हणजे सिलेक्शन झालं पण कोचनी खेळ खेड़, खेळवलं नाही वगैरे तर अशा गोष्टी तर घडत असतील तुमच्याकडे जेव्हा ती मुलं असतात तेव्हा खूप कोवळ्या वयाची असतात अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन वगैरे तर तुम्ही स्किल तर शिकवता पण हे जे मानसिकरित्या कणखर व्हायचं की अरे ते झालंय ते झालं पुढे जायचं तर ते कसं बनवता तुम्ही काय एक उदाहरण हो, तेच देतो रोहितचं उदाहरण देतो ज्यावेळेस रोहित इंडिया एक घेऊन आला आणि त्याच्यानंतर त्या नावाची चर्चा होत होती आणि बांगलादेश टूरची टीम निघत होती त्यावेळेस आणि त्यावेळेस काय झालं की एक दिवस आधी आमचे इंटरव्ह्यू घेऊन गेले दोन चॅनल्सवाले की उद्या टीम निघते आणि रोहित सिलेक्ट होणार आम्ही आमच्या चॅनलला तुमची इमेज आमची इंटरव्ह्यू जाणार म्हणून ते चॅनल आहे आणि आम्ही पण खुश होतो रोहित आता सिलेक्ट होते भारतासाठी सिलेक्ट होतो आम्ही शाळेत बसलेलो आणि संध्याकाळी टीम सिलेक्शन चालू होतं आणि अर्धा पाऊंड तासानी आम्हाला कळलं की रोहित सिलेक्ट नाही झाला खूप नर्वस झाला तो मी त्याला सांगितलं ठीक आहे ना तुझ्या नावाची चर्चा तर झाली तिकडे असं नाही की तुझ्या नावाची चर्चा नाही झाली पण तुझ्याबद्दल विचारलं गेलं गेलं तू फर्स्ट स्टँडवायमध्ये हायस म्हटलं आणि दु सुदैव कसं असते बघा रोहित बांगलादेश टूरला सिलेक्ट नाही झाला परंतु मनोज तिवारीचं दुर्दैव आणि रोहितचं सुदैव बांगलादेश टूरवर मनोज तिवारी काहीतरी खेळताना पडला आणि त्याचा हात डिसलोकेट झाला आणि रोहित आयर्लँड टूरसाठी सिलेक्ट झाला पण त्या त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स पोहोचला एक कॉन्फिडन्स पाहिजे की हा माझा मुलगा पुढे जाऊन खेळेल आणि त्याच्याकरता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की पॅरेंटनी पण त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला आणि एक आज आज मी जर सांगतो आहे की हा मुलगा पुढे जाऊन चांगलं क्रिकेटर होईल तर पॅरेंटनी पण पॅशन कारण अंडर फोर्टीन आणि अंडर सिक्स्टीन हे क्रिकेट आहे शिकण्याचं क्रिकेट आहे डेव्हलपमेंट करण्याचं क्रिकेट आहे त्याच्यात तुम्हाला डेव्हलपमेंट कर तुमचं स्किल वाढवायचं असते त्यावेळेस तुम्ही अंडर नाईन्टीनमध्ये होतो तुमचं अंडर नाईन्टीनमध्ये स्किल आणि तुमची फिजिक म्हणजे तुमचं स्ट्रेंथ ह्या दोन्ही गोष्टी जुळल्यानंतर एखादा क्रिकेट कारण तुम्ही बघितलं की सचिन तेंडुलकर हा एकच क्रिकेटर आहे जो वयाच्या सोळा वर्षी दि इंटरनॅशनल क्रिकेटर हा शंभर वर्षाने एकच होतो परंतु पॅरेंटना असं वाटतं की माझा मुलगा अंडर फोर्टीनमध्ये नाही सिलेक्ट झाला किंवा अंडर सिक्स्टीन तर क्रिकेट सोडून तसेच त्या चुकीच्या गोष्टी करतात पण मी माझ्या पॅरेंटना समजवतो तुम्ही पेशन्स ठेवा आणि शेवटी नशिबाच्या गोष्टी कारण तो किती वेळ देतो त्या गोष्टीला किती स्किल वाढवतो त्या गोष्टीमुळेच तो पुढे क्रिकेटर घडतो त्याच्यामुळे मी प्रत्येक सांगतो की तुम्ही पेशन्स जाऊन तो चांगला क्रिकेटर पण होऊ शकतो सर माझे दोन प्रश्न आहेत की आचरेकर सर तुमचे सर तर आपण प्रत्येक जण आपल्या गुरुकडनं तर तुम्ही आचरेकर सरांकडनं कोणत्या अशा गोष्टी लक्षात ठेवल्यात की ज्या तुमच्या आता कोचिंगमध्ये तुम्हाला फायदेशीर ठरतात मी आचार्य सरांकडून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी त्यांच्या नॅचरल गोष्टींवर त्यांनी हे केलं कारण एक उदाहरण सचिनचं तुम्हाला देईन सचिन हा बॉटमॅन प्लेअर क्रिकेटमध्ये बॉटमॅन प्लेअर म्हटल्यावर खेळू शकत नाही म्हणजे तो खेळताना कॅचेस जाण्याची जास्त जा शक्यता असते त्या त्या ग्रीपने खेळताना तर सरांनी जी ग्रीप चेंज नाही केली आणि आज सचिन जगातला म्हणजे देव म्हटला त्यात दे क्रिकेटचा देव त्यावेळेस जर सचिन त्याने ग्रीप सरांनी चेंज केली असती तर त्यावेळेस सचिन क्रिकेटर घडला नसता ती गोष्ट त्यांची कारण मी स्वतः एक बॉलिंग टाकायचो मला माहीत होतं सर माझ्या हातात फक्त बॉल द्यायचे प्रत्येक बॉल बॅशमन खेळला पाहिजे हे सांगायचे सर जास्त काही टेक्निकमध्ये शिकवायचे नाही नॅचरल गोष्टींवर पण त्यांना एक माहिती होतं ह्या मुलामध्ये गुणवत्ता या मुलाला जास्तीत जास्त वेळेल सरांनी मॅचेस जास्त खेळवल्या त्यावेळेस मुलांना ते एक सगळ्यात मोठी गोष्ट होते कारण मॅचेस खेळल्यामुळे मुलांना कळते की आपण काय चुका करतो काय नाही करतो त्या गोष्टीचा मला एक फायदा झाला आणि कोच बनायचं हे काणी कसं ठरलं कोच बनायचं असं झालं की मी ज्यावेळेस रेल्वेला खेळत होतो दश्विन रेल्वेला मी जॉब असताना आणि एकोणीसशे त्र्याण्णव साली माझा मित्र नितीन तवळेकर म्हणून मित्र आहे माझा तो प्रबोधन गोरेगावला कोचिंग करत होता एप्रिल मेला बऱ्याच ठिकाणी कोचिंग कॅम्प्स होतात आणि बरीच मुलं जातात म्हणजे एखाद्या कॅम्प्सला चारशे पाचशे सहाशे मुलं जातात क्रिकेटचं क्रेज भरपूर अस होतं त्यावेळेस पण आताही तर तेव्हा पण होतंच सचिनमुळे तर खूपच होतात तर त्यांनी मला म्हटलं म्हणाला की तू कोचिंग करशील का म्हटलं वेडायस का तू कोचिंग मी कुठे कोचिंग करणार मी बत्तीस आणि मी कोचिंग करणं हा माझ्या डोक्यात कधीच नव्हतं मी खेळतच होतोच तर म्हणा कर रे काही नाही फक्त मुलांना कॅचेस द्यायच्या तुला साडेपाचशे रुपये मिळतील दीड महिन्याचे ते होतं म्हटलं ठीक आहे बघतो ट्राय करतो मी फोच बनायला बनायला गेलो नव्हतो त्यावेळेस मी गेलो तिकडे प्रबोधन गोरेगावला दीड महिना कॅम्प केला एकतीस मेला कॅम्प संपला कॅम्प संपल्यानंतर आम्हाला साडेपाचशे रुपये मिळाले ते चारशे रुपये माझ्या एका मित्राने घेतले आणि दीडशे रुपये आम्ही पार्टी करून साडेपाचशे <laughs> संपले तर पण त्यावेळेस काय झालं की तिथल्या पिऊनी मला बोलवलं म्हणाले तुम्हाला सिक्रेटरी साहेबांनी बोलवलं का माहीत नाही मी गेलो त्यानं भेटलं म्हणाले मिस्टर लाड हां म्हटलं बोला तुम्ही रेग्युलर कोचिंग करता माझ्यासाठी ती शॉकिंग गोष्ट होती रेग्युलर कोचिंग मी मी काय एवढं घोडं मारलं तिकडे काय दिसलं माझ्यामध्ये की रेग्युलर कारण बरेच कोचेस होते मीच नव्हतो जवळजवळ आठ बॅच होते आणि आठ बॅचमध्ये आम्ही आठ कोचेस होते सकाळच्यात आठ बॅच होत्या म्हणजे एवढी कोचेस सोळामध्ये मला का त्यांनी विचारलं एवढं मला पण शॉकिंग होतं मी म्हटलं मित्रांनो म्हटलं अरे मला बोलत आहे रेग्युलरला तर बघ आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी रेल्वेला असल्याने आम्हाला हावडे मिळायचा स्पोर्ट्समन म्हणून मी आता ही गोष्ट सांगू शकतो त्याच्यामुळे मी पटकन म्हटलं ठीक आहे करतो म्हटलं आणि माझी कोचिंगची सुरुवात मी एकोणीसशे त्र्याण्णव साली चालू केली अकराशे रुपये काहीतरी मला मिळत होते त्यावेळेस अकराशे मिळायचे आणि रेल्वेचा पगार ते चालू होता आमचं आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली मी शाळेला क्रिकेट चालू केलं जी शाळा आता स्वामी कानंदा शाळेला मी आता करतो आहे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी म्हणजे टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यातला मी टर्निंग पॉईंट सांगतो आम्ही ज्यावेळेस शाळेत मी क्रिकेट चालू केलं एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्या वर्षी तर आम्ही भरपूर मार्क खाल्ला सगळ्या लोकं म्हणजे आम्ही एका टुर्नामेंटला पार्टिसिपेट केलं खिचाडा ट्रॉफीमुळे आमच्या विरुद्ध त्यांनी पन्नास ओवरमध्ये पाचशे पंच्याण्णव रन केले आणि <laughs> आम्ही काहीतरी दीडशे रन सर्व आम्ही संपलं आमचं क्रिकेट संपलं पण एकोणीसशे त्यात काय झालं मी प्रबोधनला कोचिंग करत असल्यामुळे काही मुलं मी तिकडून त्यांच्या पॅरेंटना कन्व्हिन्स करून शाळेत आणली ह्या इकडे आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट झाला की आम्ही शारदा सम शाळेला हरवलं क्वार्टर फायनलला आम्ही क्वार्टर फायनलला पोहोचलो आणि शारदाश श्यामला हळवलं आणि त्यावेळेस माझ्या बाजूला माझे ग्रुप बसले आणि गुरुनी फक्त माझ्या पाट्याशी हात मारली वेल्डन राजू मला राजू म्हणून क्रिकेट फील्डमध्ये ओळखतात वेल्डन राजू आणि त्या माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कलाटणी झाली मला असं वाटते मी कोचिंगमध्ये जास्त पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी कोचिंगमध्ये आल्यानंतर मला कळत होतं की एखादा मुलगा बॅटिंग करतोय तो चुकीचं करतोय मला कळत होतं चुकीचं करतोय पण ते चुकीचं रेक्टिफिकेशन कसं करायचं मला अजिबात कळत नव्हतं त्या गोष्टीत सुरुवातीपासून म्हणजे ज्यावेळेसपासून मी कोचिंग चालू केलं त्यावेळेस कारण मी सरांना बघितलं असेल तर माझे आमचे रेल्वेचे मनोहर सुरे म्हणून सर होते त्यांना मी बघायचो पण कळत नव्हतं की आपण काय सांगायला पाहिजे ती गोष्ट कळण्याकरता मला जवळजवळ तेरा ते चौदा वर्ष झाली त्याच्यानंतर मी शिकायला लागलो की ॲक्च्युली कोचिंग काय आहे तेरा वर्ष मी त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट करून हे केलं आणि आज मी कुठली गोष्ट मी इझिली सांगतो पण मला लागली एक छोटासा विचारते प्रश्न की तुम्ही तुमच्या मिसेसला जेव्हा की मला या मुलाला घरी आणून ठेवायचंय त्यांनी त्यांचं उत्तर दिलं जेव्हा हे सांगितलं की मी काही कोचिंग बिचिंग मधन पैसे घरी आणणार नाही मी पैसे घेणार नाहीये तेव्हा सुरुवातीपासूनच होतं ज्यावेळेसपासून मी कोचिंग फक्त मला प्रबोधनचे अकराशे रुपये ते होते पण प्रबोधन मी सोडून दिलं कारण मा मला माझ्या मुलामध्ये ते गुण दिसलेले ज्यावेळेस तो सहा वर्षाचा त्यावेळेस मी विचार केला की मी अकराशे रुपये मला महत्त्वाचे आणि त्यावेळेस मला अजून एक शाळा मिळालेली यशोदाम स्कूल म्हणून म्हणजे सं सकाळी मी ऑफिस जायचो ऑफिसमधनं मी शाळेला स्वामीवेकानंद करायचो ऑफिस जायचो ऑफिसमधनं मी प्रबोधन गोरेगावला यायचो तिकडून साडेपाचला निघायचो सहा वाजता मी यशोदाम स्कूलला जायचो आणि रात्री नऊ वाजता मी घरी येतो हा माझा पर उपक्रम होता रोजचा आणि त्यावेळेस मला त्यांनी चार हजार रुपये पेमेंट दिलेलं यशोदम गोरे म्हणजे मला साडेपाच हजार रुपये मला पाच हजार एकशे शंभर रुपये मला त्यावेळेस मिळत होते एक्स्ट्रा म्हणजे अदर दॅन माझ्या रेल्वेचा पगार म्हणजे पैसे येत होते घरात आणि त्याच्यानंतर पण मी माझ्या वेळेस मुलाचं ज्यावेळेस क्रिकेट बघितलं सहा वर्षाचा मी विचार केला की मी पैसे बघू की माझ्या मुलाचं क्रिकेट बघू त्यावेळेस मी पैसे बाजूला ठेवले माझ्या मुलाचं क्रिकेट मी चालू केलं आणि मला आज स्वतःला अभिमान वाटत त्या गोष्टीचा त्यावेळेस जर मी मुलाकडे लक्ष दिलं नसतं मी पैशाच्या मागे लागलं असतं तर माझा मुलगा आज क्रिकेटर झाला नसतं hmm. तर त्यावेळेस सुरुवातीला मी ते केलं आणि सगळ्यात प्लस पॉईंट गेला मुलगा क्रिकेट खेळल्यामुळे मिसेसनी तेवढं पैशाच्या मागे लागण्याचा प्रयत्न नाही केलं कारण तो आज मोठ्या लेवलला क्रिकेटर झाला त्याच्यामुळे तो एक प्लस पॉईंट झाला आणि कधीच माझ्या मागे के क्रिकेट केली नाही की कारण तिचं असं बाहेर हॉटेलिंग करणं हे प्रकार वगैरे काय ना घरी घर सांभाळत दुसरं काही नव्हतं त्याच्यामुळे पैसे लागतच नव्हते जेवढे धान्यासाठी पैसे होते ते मिळत होते पगारातून त्याच्यामुळे तिने कधीच फोर्स नाही केला तेव्हा पण नव्हता केला आणि आताही ती कधीच कर, करत नाही पैसे तुम्ही कवा म्हणून बोलत नाही सर uh, म मखा या क्रिकेटर आहे साऊथ आफ्रिकेचा फास्ट बॉलर टेस्टमध्ये त्यांनी जवळपास चारशे विकेट घेतल्यात वन डेमध्ये तीनशे जवळपास विकेट घेतल्यात ओव्हरऑल हजार एक विकेट त्याच्या झाल्यात आणि इंटरनॅशनल चांगला रिनाउंड क्रिकेटर आहे पण त्याला पण त्याच्या मुलाला ज्यावेळेस काही मदतीची गरज भासते तर त्याने त्याला तुमच्याकडं पाठवलं त्या फोटोमध्ये पण ते दिसतंय तर असं का होतं की म्हणजे त्याला इथं तुमची नेमकी कशी मदत त्याला मिळेल असं झालं की माझा एक स्टुडंट आहे तो ते वर्ल्ड सिरीजला ते जे सिनियर लोकांचे टुर्नामेंट असतात त्याच्यात तो मॅश्युअर होता तर मकाय वगैरे तो मॅश मॅशुअर करायचा त्याला तर त्यावेळेस मकाय सांगितलं की मला मुंबईमध्ये दे त्याला पाठवायचं आहे दे त्याला मुंबईचं ॲटमॉस्फिअर कसं असते क्रिकेट कसं असते तिथल्या विकेट्स कसे असतात त्या त्याला दाखवायच्या तर मला एक कोच सजेस्ट कर तर त्यांनी बरेच कोचेसचं त्यांनी नाव वगैरे सांगितले आणि माझंही नाव सांगितलं त्यांनी असं ते आमचे सर आहेत दिनेश लाड म्हणून तर त्यांनी माझं नाव ऐकलं इमिजिएट म्हटलं अरे लाड सरांना तू विचार की ते बघू शकतात का तर मॅशरनी मला फोन केला सर असं माख्याने तिने त्या मुलाला पाठवायचं मी मला पण आश्चर्य वाटलं कारण एवढा मोठा क्रिकेटर त्याला माझ्याकडे पाठवायचं मुलांना माझ्यासाठी ते आश्चर्य सगळी गोष्ट होती ती तर मी म्हटलं ठीक आहे नो प्रॉब्लेम तर मला त्यांनी विचारलं फीज वगैरे किती घेणार मी म्हटलं फीज फीजचा विचारच कर नको फीज मी घेणार नाही त्याला यायचं तर येऊन दे तो, तो माझ्याकडे एक महिना होता आणि त्याची इम्प्रूव्हमेंट चांगली झाली त्याच्या वडिलांनी पण कबूल केलं इव्हन त्यांनी पण कबुलं आणि आज तो त्यांच्या साऊथ अफ्रियन टीमच्या जवळपास आहे एखाद वर्ष तो साऊथ अफ्रियाला डेब्यू करेल म्हणजे हा माझ्या आयुष्यातला अजून एक चांगला क्षण असेल मला वाटते ज्यावेळेस एक प्लेअर माझ्या कारण तो अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप खेळलेला प्लेअर होता इवन इकडे जसे रणजी ट्रॉफी असते तसे त्यांच्या तिकडे फर्स्ट क्लास त्या फर्स्ट क्लासमध्ये खेळलेला तो मुलगा माझ्याकडे येऊन ट्रेनिंग करून घेऊन गेला याचा मला स्वतःबद्दल फार अभिमान वाटतो सर खरं तर प्रश्न क्षमा मागून विचारतो कारण तुम्ही एक शिक्कामोर्तब केलं की तो मुलगा मोठा होतो हे रोहितने आणि शार्दूलने सिद्ध केलं पण प्रत्येकाच्या बाबतीत ते सिद्ध होईल का कारण आज दिनेश लाड जिथे जातात ज्या मुलाला गावातल्या सिलेक्ट करतात ती वयाच्या पाचव्या सहाव्या सातव्या वर्षी बातमी होते जेव्हा माझ्यासारखा पत्रकार ती बातमी टेलिव्हिजनवर किंवा पत्र पेप न्यूजपेपरमध्ये बघतो त्या क्षणी मला धक्का बसतो की ह्या मुलाला याच वयात दिनेश लाडांनी सिलेक्ट केलं म्हणजे हा मोठा झाला तर जसं तुम्ही मोबाईल मुलापासून लांब नेताय पालकांना त्याच्यापासून लांब तर या पालकांना आत्ताच तुम्ही त्यांचे कान टोचायला हो हवेत तर ते काय सांगाल तुम्ही तर ते मी तेच सांगतो की तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे मला माहिती आहे त्या मुलाबद्दल गुणवत्ता काय त्याच्यामुळे मी तर कॉन्फिडन्स माझा तो असतोच सुदैवाने मी पॅरेंट एवढंच सांगते की तुम्ही पेशन्स ठेवा त्या गोष्टीच्या मागे लागू नका एकदा माझ्याकडे आल्यानंतर तुम्ही विचारच कर नका तुमचं फक्त कर्तव्य आहे त्याला जेवण देणं त्याचा अभ्यास बघणं हेच कर्तव्य आहे जर तुम्ही क्रिकेटमध्ये तुम्ही इंटरेस्ट दाखवला तर तो मुलगा कधीच पुढे कारण पॅरेंटचा प्रेशर खूप असते कारण तुम्ही एखादा उदाहरण घ्या ना की आज रोहित आणि शार्दूल दोन क्रिकेटर आहेत आणि रोहित चांगला परफॉर्मन्स करतो आहे प्रत्येक मॅच शार्दूल सिमिलर क्रिकेटर आहेत पण शार्दूलचा तेवढा परफॉर्मन्स त्याच शार्दूलचे पॅरेंट त्याला म्हणतात बघ तो बघ काय करतो आहे आणि तू काय करतो आहेस हे hey, काय जे वाक्य आहे नाही हे काय वाक्य त्या मुलाला त्रास आहे कारण तो मुलगा ज्यावेळेस खेळायला जातो त्यावेळेस तो ते काय वाक्य त्याच्या डोक्यात भिनलेलं असते कारण तो विचार करतो आजही मी जर परफॉर्मन्स नाही केला तर आज मला परत माझे पॅरेंट विचारणार काय रे काय करतो आहेस तू त्याच्या मी पॅरंटना ते काय रिक्वेस्ट करतो की तुम्ही त्याच्या क्रिकेटबद्दल विचारच करू नका तुम्ही फक्त पेशन्स ठेवा क्रिकेट तर तो चांगलाच होईल शेवटी नशिबा गोष्टी आहेत नंबर वनवर नशिबच आहे तुमचं नशीब असेल तुम्ही काही लेवलला तुम्हाला रोहितचं रोहितचंच उदाहरण दिलं की त्यावेळेस जर मनोज तिवारी इंजर झाला नसता तर रोहित शर्मा भारताच्या टीममध्ये दे आला नसता तर नशिबाच्या गोष्टी असतातच त्याच्यामुळे त्या तर ठ लक्षात ठेवायलाच पाहिजे पण ह्या गोष्टी मी प्रत्येक पॅन्यांना सांगतो मग अशी ज्ञानादाने खरं तर प्रश्न विचारला पण मी थोडं एक पाऊल पुढे जाऊन प्रश्न विचारतो तुमच्या मिसेसने तुमच्या घरातली जी स्पेस आहे ती नवीन येणाऱ्या मुलाला दिली फक्त आतिफ अत्तरवाला ज्याला आपण ओळखतो चांगला बोलर म्हणून तर त्याला पण तुम्ही पण ती स्पेस सिद्धेश किंवा तुमची मुलगी यांनी कशी काय ॲक्सेप्ट केली कारण माझे वडील माझी आई माझं घर हे सगळं म्हणजे आधीचं घर तुमचं लहान होतं सर तर त्याच्यामध्ये त्या दोघांनी हो कसं अकोमोडेट केलं म्हणजे फॅमिलीचं याच्यात महत्त्वाचा वाट आहे खरं मोठा वाट आहे त्यांचा कारण असं होणं शक्यत नव्हतं कारण माझ्या मुलीचं पण कौतुक करायला पाहिजे तिने पण त्याला ऑब्जेक्ट नाही केलं की बाहेरची मुलं आहेत मी नाही राहणार मी एकटी नाही राहणार त्यांच्यावरून मी हे नाही करणार ती त्यांना भावाप्रमाणे त्यांनी तिने त्यांना ट्रीट केलं म्हणजे ते कौतुक करण्यासाठी खरंच मुलीबरोबर आणि सिद्धेश शाळेत एक असल्यामुळे एकत्र खेळत असल्यामुळे त्यांनी पण ॲडजस्ट करून घेतला कारण पॅरेंट्सचं सगळ्यात महत्त्वाचा वाटा मी जे क्रिकेटर जे आता शार्दूल म्हणा आतिफ म्हणा जे घडले त्याच्यामध्ये सिद्धेश आणि माझ्या मुलीचा पण वाटा आहे असं मी म्हणू शकेन शेवटचा प्रश्न माझ्या दृष्टीने आचरेकर सरांकडनं गेलेला प्रत्येक स्टुडंटनं कोच व्हावं असं एक विधीलिखित आहे का कारण तुम्ही कोणाचंही नाव घ्या तो प्रत्येकजण आज यशस्वी कोच आहे अगदी सचिन पण प्रायव्हेट जरी कोचिंग करत असला तरी कोचिंगमध्ये त्याचं नाव आहे विनोद कांबळी छोटं मोठं का होईना कोचिंग करतोय चंदू पंडित लालचंद राजपूत बलविंदर संधू तुम्ही कोणाचंही नाव घ्या हे काय आहे नेमकं आणि सरांच्या ज्या शैली होत्या त्या बघत आलेलो आहे आम्ही त्याच्यामुळे ते मला टेकता ते आणि सरांनी क्रिकेटलाच महत्त्व जास्त देण्यासाठी प्रयत्न केला त्यावेळेस आणि सरांनी प्रत्येक वेळेस एक टॅलेंट शोधण्याचा प्रयत्न केला तीच गोष्ट आम्ही करत आलो आहे म्हणजे सगळे जे आता जे कोचिंगमध्ये कोचिंग फील्डमध्ये त्याला त्यांनी करत आलेलंच उलट रोहित उत्तम खेळतो आहे जगभरात त्याचं नाव आहे त्याने तुम्हाला दिलेली सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा कोणती म्हणजे तुम्ही परफॉर्मन्सबद्दल बोलाल पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मिळालेली गुरुदक्षिणा काय आता हे सगळ्यात महत्वाचं गुरुदक्षिणा मला द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाला आणि मी तर नेहमी असंच म्हणतो की द्रोणाचार्य अवॉर्ड मिळालं त्याचा सगळ्यात श्रेय मी माझ्या मुलांनाच देईन कारण आज जर त्याने परफॉर्मन्स केला तर मला द्रोणाचार्यामुळे मिळालं असं कारण त्यांच्यामुळे मला मिळालेलं अवॉर्ड आहे हीच माझी मोठी मोठी दुर्गृत आहे असे वाटते पण रोहितमध्ये जो आत्मविश्वास दिसतो तो सुरुवातीपासून होता हो सुरुवातीपासून होता तुम्हाला एक उदाहरण देतो की आम्ही मॅच खेळत होतो हॅरिश मॅच खेळत होतो काहीतरी दोनशे चाळीस आम्ही चेस करत होतो आणि आम्ही तीसला काहीतरी तीन का चार विकेट गेलो गेल्या होत्या त्यावेळेस आणि रोहित बॅटिंग करत होता तर रोहित मी रोहितला मॅसेज काढवलं क महत्वाची मॅच होती कारण आम्ही ती मॅच जिंकलं आणि क्वार्टर फायनलला क्वालिफाय होत होतो लीग मॅच होती तर रोहितने मॅसेज फा मी ज्यावेळेस पाठवला रोहितकडे की काही करून मॅच जिंकायची त्यांनी इमिजिएटली मला त्या मुलाला सांगितलं सरांचं टेन्शनमधलो मॅच जीत जायगे आणि त्यांनी एका हाती ती मॅच जिंकून दिली सुरुवातीपासून कॉन्फिडन्स होत होतो सुरुवाती बंद मी कधीही त्याला बघितलं नाही आणि इझिली तो हे करायचा म्हणजे मैं, मॅचेस जिंकून द्यायचा स्वतःच्या बॉलिंग शैलीवर बॅटिंग बॉलिंग पण सुंदर टाकायचं अनफॉर्च्युनेटली इंजरी झाल्यानंतर बॉलिंग बंद झाली आणि तो एक चांगला बॉलर पण होता तो त्यांना काहीतरी कुठली तरी भारी गाडी बघून मी ही घेणार असं तुम्हाला सांगितलं आणि हां असं झालं की अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपला जायच्या आधी अंडर नाईन्टीन मुंबईला तो सिलेक्ट झालेला आणि आम्ही एका ठिकाणी असं क्लबजवळ उभा होतो आणि समोर एक मर्सिडीज गाडी होती तो मला म्हणाला की सर ही गाडी <laughs> मी लुंगा मला पागं लाईक तू अभि तर कुछ केला नाही तू गाडी सर आप गाडी लेखीत बताऊंगा म्हटलं ठीक चांगली गोष्ट आहे म्हटलं आणि खरोखर त्यांनी मला आठवते की मर्सिडीज शिवरात्रीला घेतल्याने स्कोडा गाडी घेतली मी घरीच बदल कारण रोहितला त्याच्या आईवडिलांना मी मुंबईत आणलं त्यावेळेस डोंबोलीवरनं आमच्याच बिल्डिंगमध्ये रेंटवर जागा घेऊन दिली होती मी घरी बसलो होतो आणि रोहितचा अचानक फोन आला सर क्या राहा सर प्रॉब्लम हो गया जल्दी आ जाओ नीचे म्हटलं काय झालं प्रॉब्लम म्हटलं सर आलो पटापट कपडे घातले आणि आलो खाली पटकन खाली येऊन बघतो तर कोणच नाही काही नाही एक पाच सहा मिनटांनी मी वाढ बघतो तर काय झालं काय पाच सहा मिनटांनी एक गाडी आली आणि माझ्या एकदम जवळ येऊन ब्रेक दाबला गेला मी वैतागलो म्हटलं कोण आहे रे असं करून ओरडलो ओरडलं तर हा साहेब आले बाहेर सर गाडी लुंगा लुंगासारखी आणि त्याला गाण्याचा खूप शौक होता त्यावेळेस पण रोहितचं एक काय झालं तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो रोहित ज्यावेळेस बोरली राहतो त्यावेळेस त्याचा परफॉर्मन्स म्हणजे एकदम एक्स्ट्रॉर्डनरी नव्हता कारण दोन हजार सातला त्याने डेब्यू केला हे एक फार महत्त्वाची गोष्ट आहे मला सांगण्यासारखी गोष्ट आहे त्याच्याबद्दल दोन हजार सात ते दोन हजार नऊपर्यंत त्यांनी खूप छान परफॉर्मन्स केलेला म्हणजे पण शंभर केले नव्हते मला त्यावेळेस शंभर करत नव्हतं कारण तो सत्तरऐंशी सत्तरऐंशीला आउट होत होता कारण तो सहा नंबर आणि पाच नंबरला द्यावे बॅटिंगला जायचं पण दोन हजार नऊ साली त्याचं सा काय झालं की त्यांना पैसे पण भरपूर आले आय पी एल आलं त्याच्यामुळे पैसे आले तर त्याची त्याला वाटलं की आपण मुंबईला शिफ्ट व्हावं म्हणून तर त्यांनी बँड्राला जागा घेण्याचा विचार केला तर मी म्हटलं कशाला जातो आहेस बँड्राला तू कारण मला बँड्राचं ॲटमॉस्फिअर तुम्हाला माहितीच आहे तिथे गेल्यानंतर वेगळं काहीतरी असेल ना त्यावर तर मी त्याला रिफ्यूज करतो म्हटलं सर नाही मु प्रॅक्टिस जाणे इझी पडेगा बी केसी मी म्हटलं मागे लागून त्यांनी बँडाला जागा घेतली पण दोन हजार नऊ नंतर ते दोन हजार अकरापर्यंत त्याचा परफॉर्मन्स एकदम डाऊन झाला कारण श्रीलंका टूरला येते काहीतरी तरी दहा काय बाराचा ॲव्हरेज होतं चार मॅचमध्ये पण त्याला संधी देत देत होत्या दे संधी दिली गेली नव्हती असं नव्हतं पण तो परफॉर्मन्सच खराब झाला तर त्यावेळेस दोन हजार अकराचा ज्या वर्ल्ड कप आला त्यावेळेस विराट कोहली टीममध्ये आला त्याच्यानंतर आलेला विराट कोहली टीममध्ये आला वर्ल्ड कप टीममध्ये तो खूप नर्वस होता म्हटलं क्या सर को चान्स नाही तू परफॉर्मन्स काय केला तू विचार कर ना तू किती वेळ देत क्रिकेटला तो विचार आणि तो बँड्राला गेल्यानंतर त्याने वेळ देणं थोडं कमी केलेलं मित्रमंडळी जरा मिळाले त्याला त्याच्यामुळे तेवढा वेळ देत नव्हता क्रिकेटला त्याच्यामुळे तो परफॉर्मन्स तो होत नव्हता मग मी त्याला घरी बोलवलं मी म्हटलं तू घरी आपण बोलू घरी बोलावल्यानंतर काही शिवाय असडल्या त्याला आणि म्हटलं बघ तू रोहितबद्दल लोक केवढं चांगलं बोलत आहेत आज रोहितच्या क्रिकेटबद्दल लोक चांगलं बोलत आहेत पण तू वेळ देत नाहीस तू वेळ नाही दिलास तर तू संपून जाते आयुष्यात तू प्रॉब्लेम होईल तुला पण त्यावेळेस त्यांनी मला प्रॉमिस केलं की सर ह्याच्यानंतर तुम्हाला कधीच क तुम्हाला हे होणार नाही मी कोणी तुम्हाला बोलणार नाही की रोहित शर्मा काय आहे त्याच्यानंतर त्यांनी सकाळी जो सातला तो जायचा बी सीला तो, तो संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बी सीलाच असायचा पूर्ण वेळ त्यांनी क्रिकेटला दिला आणि तुम्ही बघितलं त्याच्यानंतरचा ग्राफ म्हणजे दोन हजार नंतर आत्तापर्यंतचा ग्राफ त्याचा वाढतच गेलेला त्यांनी तो कधीच कमी झाला कारण त्यांनी वेळ दिला क्रिकेटला त्याच्यामुळे तो आज मोठ्या लेवलला बोलला कारण त्याच्यानंतर त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केले तीन डबल सेंचुरीज केल्या वन डेमध्ये पण टी ट्वेंटीमध्ये पण त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड आहे त्याचा हायस्ट सेंचुरीजचा डेव्ह्यू डेव्ह्यूला शंभर केले टेस्ट मॅचला ते त्यांनी वेळ दिल्यामुळे केला झाला असं मला वाटतं सर जसं तुम्ही म्हणालात की वेळ दिला त्यांना आणि विराट कोहलीने एका मुलाखतीत म्हटलेलं की रोहित शर्मा के पास एक्स्ट्रा टाइमिंग आहे तर ते नेमकं काय तसं काय आहे का टॅलेंट तर आहेच त्याच्यात एक्स्ट्रा टाइम काय नक्की एक्स्ट्रा टाइम सगळ्या गोष्टी आहेत सगळे म्हणतात एक्स्ट्रा टाइम आहे प्रत्येक खेळाडूला ते नसते प्रत्येकाची वेगळी शैली आहे सचिनची शैली वेगळी आहे विराटची शैली वेगळी आहे तशी त्याची शैली आहे एक्स्ट्रा टाईम वगैरे काय नाही त्याच्याकडे तो वेळ तो नॅचरल आलेला आहे देवाने दिलेली कोणी बनवलेले नाही येते सर वाटतं की म्हणजे आपल्या मी घडवलेल्या मी शिकवलेल्या मुलानं इंडियासाठी खेळावं रोहित कॅप्टन झाला तेव्हाची फिलिंग काय होती खरोखर कॅप्टन झाल्याची फिलिंग मोठीच होती ना कारण आज देशाचा कॅप्टन माझा स्टुडंट आणि तो पण ज्या मुलाला मी एक ऑफस्पिनर म्हणून बघितलेला सात वर्ष सातवीत असताना तो आज भारताचा कॅप्टन खूप मोठी फिलिंग होती माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती त्यावेळेस आणखीनच याला जोडून प्रश्न विचारायचा आहे की आनंदाचा प्रसंग कुठला तो तुम्ही सांगितला एखादा प्लेयर जेव्हा इंजर्ड होतो किंवा त्याचा परफॉर्मन्स वाईट असतो तो त्याच्या करिअरमधला वाईट काळ असतो कोचच्या कोचच्या करिअरमधला किंवा आयुष्यातला वाईट काळ किंवा कठीण काळ कुठला असतो वाईट काळ कोचच्या करिअरमध्ये कधी देत नाही असं मला वाटतं कारण कोच हा कठीण काळ कठीण काळ असं नाही कठीण काळ आहे की एखादा पॅरेंट कधी कधी काय होते मला आठवते की एक असाच मुलगा होता की चांगला क्रिकेटर होता पण तो पुढे जात नव्हता ते पॅरेंट माझ्या घरी माझ्याकडे मला आता आठवते ती गोष्ट तुम्हाला सांगतो की ते पॅरेंट माझ्या माझ्या मुलीचा बड्डे होता त्यावेळेस आणि माझ्या घरी आल्या आणि मला म्हणायला लागले की तुम्ही माझ्या मुलाच्या करिअरची वाट लावली म्हणून अरे म्हटलं मी काय वाट लावली नाही तुम्ही तुमच्या मुलाला ओपन करायला होता आणि त्याला चार नंबरला बॅटिंगला पडत मी म्हटलं जगातले चार नंबरला जे बॅट्समन आहेत ना जगातले सगळ्यात नंबर वन बॅट्समॅन चार नंबरला बॅटिंग आहे तसं सचिन तेंडुलकर म्हणा जॅक पॅलीस म्हणा भरपूर जगातले आहेत इंद्र इंद्रमानूल राऊत चार नंबरला बॅटिंगला यायचा चार नंबरला तो बॅटिंगला जातो आहे त्याला तर मी दहा नंबरला पाठवत नाही आहे नाही तुम्ही त्याच्या करिअरची वाट लावली आणि नंतर त्यांनी म्हणजे मला त्यावेळेस एवढं वाईट वाटलं मी ह्या मुलाला एवढा वेळ देऊन सुद्धा हे पॅरेंट असे बोलले आणि त्यात स सारखं ते बोलणं चुकीचं आहे मी फी न घेता ही गोष्ट करतो आहे तरी पण मला ते ब्लेम करत तो माझ्या आयुष्यातले कठीण गोष्ट म्हणजे बरेच पॅरेंट असे कधी कधी असं होते होते की पॅरेंट नाखोश होऊन निघून जातात पण हे बघत नाही की त्या मुलांनी पण एवढा परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे कारण मी माझ्या वेळ तर देतोच आहे त्या मुलांना पण त्या मुला मुलांनी पण परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे त्या मुलांनी परफॉर्मन्स न केला तर माझा दोष काही नाही ना अशा वेळेस असं होतंय वाटते पण मी त्या गोष्टीला इग्नोर करतो मी कधीच विचार करत नाही की पॅरेंट मला काय येऊन बोलतात काय मी मुलाचाच विचार करत असतो सर रोहितच्या शैलीबद्दल बोलताना आता बहुतेक आंतरराष्ट्रीय पातळीवर षटकार जास्त मारणाऱ्या टॉपच्या प्लेयर्सपैकी एक रोहित आहे पण त्याच्यावर टीका पण अशी होते की आपल्या साऊथ एशियातल्या किंवा भारतीय खेळपट्ट्यावर तो जेवढ्या दणकावून खेळतो तर तेवढं तो सेना कंट्रीजमध्ये बाहेरच्या देशांवर बाहेरच्या खेळपट्टीवर तेवढं यश त्याला मिळत नाही तर अशी टीका याच्यात तुम्हाला तथ्य आहे असं वाटतं तुमचं टीका करत असत टीका करणं नाही असं नाही पण कुठे मला वाटत नाही तुम्ही आता ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी चांगला दे परफॉर्मन्स केला आहे तुम्ही इंग्लंडमध्ये पण त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला आहे साऊथ आफ्रिकेला पण त्यांनी असं नाही आहे असं मला वाटत नाही की त्याचे फक्त भारतामध्ये तो करतो असं काही नाही आहे भारतामध्ये येऊन बाकीचे बाहेरचे पण येऊन कधी फ्लॉप होतात ना बरेच क्रिकेटर फ्लॉप होतात मग असं म्हणू शकतो का तुम्ही तुमच्या देशामध्ये चांगलं करता आणि तुम्ही भारतामध्ये येऊन परफॉर्मन्स करत नाही ती चुकीची गोष्ट आहे मला वाटत नाही टीका करणारे टीका करतच असतात गेल्या काही वर्षामध्ये आपण जे बाहेरच्या देशांमध्ये विजय मिळवले कसोटीमध्ये तर त्यातले खूप असे आठवणारे आणि चांगलं वाटणारे आपल्याला क्षण आहे त्याच्यामध्ये शार्दूलचा सहभाग होता की त्यांनी त्या आपल्या ऑस्ट्रेलियाला जे आपण हरवलं तर त्याच्यामध्ये त्यांनी चा इतका चांगला वाटा ऑलराउंड परफॉर्मन्स त्यांनी केला तर त्या इनिंगच्याबद्दल तुमचं काय नाही खरोखर चांगलीच इनिंग पण शार्दूल एक चांगला बॅट्समॅन कारण मी तुम्हाला म्हटलं ज्यावेळेस मी त्याला बघितलं त्याला बॅटिंग करताना पण बघितलेलं कारण त्यांनी अठ्याहत्तर तारी जे खेळ केलेले बॅटिंग चांगली परंतु त्याच्याकडे पेशन्स नव्हते बॅटिंग करताना म्हणजे तो नुसता जाऊन मारधाड करणं हे त्याच्याकडे होतं त्या मला आठवते की ज्यावेळेस तो इंजर्ड झाला आणि त्याचं पायाचं ऑपरेशन झालेलं अँकलचं आणि त्याच्यानंतर मी अंडर सिक्स्टीनला मुंबईला ज्यावेळेस कोच होतो त्यावेळेस तो तिकडे रिॲफसाठी यायचा आणि एक दिवस तो मला म्हणाला की सर मला सेशन करायचं तुमच्यावर आम्ही त्यावेळेस सेशन केलं आहे दोन तीन सेशन मी त्यावेळेस त्याची थोडी ग्रीप चेंज केली त्यावेळेस मी बघितलं आणि त्याला म्हटलं की ह्या ग्रीपने तू बॅटिंग कर काय वाटे त्यांनी स्वतःहून पण कबूल केलं की सरांनी म्हणजे त्यावेळेस ग्रीप थोडी चेंज केली त्याच्यावर मला फरक पडला आणि मी त्याला सांगितलं बघ शार्दल तू असा एक भाषमन आहे तू थोडा विकेटवर राहिला असं तू काही करू शकतो म्हणजे तू मारू पण शकतो आणि विकेटवर राहील त्यांनी ती गोष्ट ती साध्य करून दाखवली ज्यावेळेस आपण ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनी सिक्स्टी सेवन धावाची जी पारी केली आपण ती मॅच जिंकलो आणि त्यांनी सात विकेट घेतलं त्या मॅचला ती आणि त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये पण त्यांनी एक सुंदर खेळी केली तेव्हा पण आपण ती मॅच जिंकलो त्यावेळेस कारण त्याच्याकडे बॅटिंग शैली चांगली आहेत थो थोडं एवढं होतं थो की त्याला पेशन्स नव्हते पण त्यांनी ते आता डेव्हलप केले एक चांगला ऑलराउंडर म्हणून त्यांनी स्वतःला तयार केलेलं असं मला वाटतं कोच महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता त्यावेळेस त्यांचं म्हणजे प्रत्येक टीम मधला प्लेअर फिट असला पाहिजे याकडे लक्ष होतं की फिटनेस बाबत मग आता रोहित शर्मा ज्यावेळेस कर्णधार आहे कॅप्टन आहे त्यावेळेस मात्र रोहितवर प्रश्न उपस्थित केला होता की स्वतःच्या फिटनेस बद्दल द्यायचा तुम्ही <laughs> या गोष्टीकडे कसा बघता की फिटनेस हा खेळाडू <laughs> नाही नाही चुकीच आहे ती गोष्ट प्रत्येक प्लेअरला फिट राहावं लागतं कारण ला। आता क्रिकेट खूप जास्त होतंय कारण तुम्ही बघताय पूर्ण वर्षभर त्यांना क्रिकेट खेळावं लागतं त्याच्या फिटनेस हा त्यांना ठेवावाच लागतो असं नाही रोहित कोणी सांगितलं रोहित फिट फिट नसा तो एवढा चांगला शॉर्ट्स खेळू शकला नसता ना फिट मी म्हण म्हणालो ना की प्रत्येकजण टीका करणारे टीका करतच असतात पण तो तो प्रूव्ह करतो आहे ना तो कुठे असा वाटतो का तुम्हाला की तो चांगली फिल्डिंग करत नाही चांगल्या कॅचेस पण तो घेतो आहे त्याच्यावर तो फिट असल्यामुळे तो तेवढ्या गोष्टी करू शकतो ना फिटनेस त्यांना ठेवायलाच लागतो प्रत्येक फिट प्लेअरला फिट राहावंच लागतं ला क्रिकेटसर सर uh, मैदानावर सर रोहित शर्मा सगळ्यांना माहीत आहे चौकार मारणारा षटकार मारणारा अगदी लहानपणापासून तुम्ही त्याला ओळखताय सातवीत असल्यापासून तो तुमच्याकडं होता तर मैदानावरचा रोहित शर्मा आणि मैदानाबाहेरचा रोहित शर्मा याच्याबद्दल जरा थोडं सांगितलं तर बरं होईल आणि दुसरी गोष्ट तुम्ही क्रिकेटबद्दल इतकं भरभरून बोलला क्रिकेट, भर क्रिकेट आणि दिनेश लाड हे नातं नेमकं काय का आहे क्रिकेट हे दिनेश लाडकडे दैवत आहे म्हणजे क्रिकेट म्हटलं दैवत म्हणजे मी पूजा करतो असंच मला वाटते मी ज्यावेळेस ग्राउंडवर जातो मी पूजा करतो म्हणजे ज्या ते माझ्यासाठी दैवत आहे असं मला वाटते क्रिकेट दिनेश लाडसाठी देवाचीच हे भूमिका आहे आणि रोहितचं बाहेरचं वागणं खूप चांगलं आहे म्हणजे जसं फील्डवर आहे तो सगळ्यांना एकत्र घेऊन कारण त्याचे बऱ्याच मित्रांनी खूप सपोर्ट केलेलं के मला माहिती आहे बऱ्याच जु जुने त्याचे मित्र आहेत त्यांनी खूप सपोर्ट करतो तो सपोर्टिव्ह आहे हो चांगला आणि क्रिकेटच्या ग्राउंडवर तर तुम्ही मा तुम्हाला माहितीच आहे तो ॲग्रेसिव्ह पण असतो आणि तो सगळ्यांना घेऊन पण खेळणार आहे असं मला वाटतं जसं सांगितलं की मैदानाबाहेरचा रोहित शर्मा कसा आहे तसंच त्या विराट कोहलीनं बऱ्याच लोकांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलंय रोहित शर्मा बऱ्याचदा गोष्टी विसरतो म्हणजे कधी 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 आयपॅड विसरला काय विसरला असे किस्से त्यांनी सांगितलेले तर असा एखादा मजेशीर किस्सा त्याचा तुमच्या कोचिंग असताना वगैरे आठवतोय हो का हा त्यांनी ज्यावेळेस तो अंडर सेवन्टीनला मुंबईला नाही अंडर सेव्हन्टीनला रणजी ट्रॉफीला सिलेक्ट झालेला आणि त्यावेळेस तो प्रॅक्टिसला झाला सीसीआयला प्रॅक्टिस झालं तर विसरला नाही तू त्याचं किट खाली बँड्राच्या खाडीत पडलं होतं आणि नंतर तो गेलाच नाही तर चंदू पंडितचा मला फोन आला तो राजूच म्हणा राजू अरे तो रोहित हाय कोट आहे तो आलाच नाही प्रॅक्टिसला तर हे भाऊ परत मग घरी आले आणि नंतर मग मला नंतर त्यांनी सांगितलं सर मेस हो <laughs> किट घे म्हटलं मूर्खा मला तू सांगायचं हो तरी होतं किट पडलं म्हणून तुझं त्याच्यानंतर मी चंदूला रिक्वेस्ट केली म्हटलं चंदू वर सॉरी आणि त्याच्यानंतर त्याचा चंदूने मला एक किस्सा सांगितला रणजी ट्रॉफीची प्रॅक्टिस चालू होती आणि हा प्रॅक्टिसला गेलात नाही तर चंदुनी मला फोन केला अरे काय तू आहे का रे तो प्रॅक्टिसला झाला नाही म्हटलं का रे तो हॉटेलवरच थांबला तिकडे म्हणजे तिकडे म्हटलं का नाही तर त्याला विचारलं तो, तो गेलाच नाही अरे सर मी टीमे थोडी खेळण्यावाला इसकिला मी घ्या नाही प्रॅक्टिस तू <laughs> <laughs> अशा नाही तुम्हाला रोहितचा अजून एक किस्सा सांगतो मजेसाठी किस्सा आहे रोहित नॉनव्हेज हा त्याच्या घरी बनायचं नाही ते ब्राह्मण कुटुंबातले आंध्राचे आहेत ते तर ज्या त्याला नॉनव्हेज खायचं असेल तर तो आमच्याच घरी येतात आम वरतीच राहतो आम्ही चौथ्या मळ्यावर ज्यावेळेस वर्ल्ड कप दोन हजार सातचा सा वर्ल्ड कप जिंकून आले त्यांचं फॅलोशिप झालं मुंबईला वानखेड स्टेडियमला त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं सर मी आरोव घरपे आम्ही एकत्रच निघालो नंतर तो जुन्या घरी गेला तिकडे आणि मला म्हणाला सर मी आता घरपे हो, आतो कारण त्याला ना ऑमलेट खायची खूप सवय होती कारण तो नेहमी मला आला की सर ऑमलेट खाणे काय तर मी त्याला हाफ फ्राय करून द्यायचो तर मला म्हणाला सर बहुत से ऑमलेट नाही काय मग आज खाणे काय म्हटलं ठीक आहे आजा तो जा आल आला संध्याकाळी घरी घरी आल्यानंतर मला सर चलो तुम्ही इमॅजिन नाही करणार चार जणांनी मी सदुसष्ट आमलेट खाल्ली <laughs> कोण होतं चार जण <laughs> त्यात माझा मुलगा होता त्याचा भाऊ होता आणि अजून एक मुलगा होता चार जणांनी मी सदुसष्ट आमलेट खाल्ले ते मी करून करून थकलो होतो ते <laughs> <laughs> रोहित शर्मा आणि शार्दोल ठाकूर आता एखाद्या आंतरराष्ट्रीय इनिंगमध्ये फेल झाले तरी तुम्हाला आणखी तुमच्याकडून घेतात का, का ते गायडन्स ऍक्च्युली फ्रँकली मी गायडन्स करतच नाही या गोष्टीमध्ये कारण ज्या लेवलला ते पोहोचले त्यांना गायडन्स करण्याची ना गरजच नाही आहे मेंटेनरी स्ट्रॉंग होणं गरजेचं असते कारण फ्लॉप होणं कंटिन्यू फ्लॉप कोण होत नाही एखादी इनिंग चुकीचे होते एखादी एखादी बॉलिंग चुकीचे पडते पण याचा अर्थ असं नाही की तो खराब आहे असं कारण त्याच्यामुळे मी कधीच त्यांच्याशी क्रिकेटवरही चर्चा करतच नाही हाय हॅलो आमचं असते जाताना फक्त आम्ही चाललो म्हणजे चांगलं करा बस एवढंच असते तुम्हाला एक उदाहरण देतो ज्यावेळेस रोहित दोन हजार सातला ज्यावेळेस भारतातील डेज आपले टी ट्वेंटीसाठी सिलेक्ट झालेला पहिला चार मॅचमध्ये त्याला चान्सच मिळाला नाही आणि त्याची घाणेडी सवय सर पग ग या वूमॅन चान्सही नाही मिळणार रहा अरे मी म्हटलं तुला एखादं चान्स मिळेल त्यावेळेस तू काहीतरी करून दाखव तर त्यावेळेस त्याने मला प्रॉमिस केलं की सर मला चान्स मिळाला मी खरोखर करेल आणि बघा परत तेच एक लक फॅक्टर काय असतो युवराज सिंग इंजर्ड झाला आणि त्याला साऊथ आफ्रिकेने त्याला चान्स मिळणे त्यावेळेस त्यांनी पन्नास धाव्याची खेळी केली आणि त्यांनी एक रनआउट केला तो त्याच्या आयुष्यातला टर्निंग आहे त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे त्यातला कॉन्फिडन्स तुम्ही मागाशी विचारला पाहिजे कॉन्फिडन्स त्याला भयंकर स्वतःवर विश्वास आहे आणि प्रत्येक खेळाडूला स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचं असतं मला वाटते कारण माझं मी तुम्हाला उदाहरण एखादा क्रिकेटर्स ज्यावेळेस बॅटिंग करतो नेट्समध्ये वगैरे ज्यावेळेस तो माझ्याकडे येतो त्यावेळेस मी त्याला म्हण म्हटलं का असतो माझ्याकडे नाही सर मी कशी बॅटिंग आहे म्हटलं का तुला स्वतःला विश्वास नाही आहे का तू चांगली बॅटिंग केली नाही सर पण म्हटलं कारण एखादा खेळाडू जर बॅटिंग करताना एखादा पन्नास बॉल सर नेटमध्ये खेळताना एखादा सहा सात बॉल जो खराब केला याचा अर्थ जो सहा सात बॉल खराब केलेला नाही ते चुकून झालेली गोष्ट असते कारण होत आहे ती गोष्ट पण तो त्रेचाळीस बॉल चांगले केलेला असतो त्याच्यामुळे त्यांना स्वतःला वाटलं मी त्रेचाळीस बॉल चांगला केलेला आहे ज्यावेळेस त्याला स्वतःला स्वतःवर विश्वास असतो त्यावेळेस तो क्रिकेट घडला असं मला वाटतं त्याचं उदाहरण म्हणजे रोहित शर्मा पण बऱ्याचदा असं होतं ना की जे यशस्वी झाले त्यांचे आपण दाखले देतो आता तुमच्याकडं इतके विद्यार्थी तुमच्या हाताखालून गेले तुम्ही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं असा तुम्हाला असे प्लेयर्स तर तुम्ही बघितलेच असतील की ज्यांच्यामध्ये गुणवत्ता खूप होती पण नशिबाची साथ नाही मिळाली नशिबाची साथ म्हणायला गेलं तर माझं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे माझा मुलगा आहे असं मला वाटतं कारण मी ज्यावेळेस त्या मुलाचं क्रिकेट चालू केलं त्याची गुणवत्ता बहिली त्यावेळेस मला वाटलं की हा मुलगा पुढे जाऊन चांगलं क्रिकेट मोठं फ्यू फी, फ्युचर क्रिकेटर होईल किंवा देशासाठी क्रिकेट, देशा क्रिकेट। मला ते होत होतं आणि त्यावेळेस तो त्याला प्रवीण आंब्रेने पण त्याला ट्रेन केलेला तो शिवाईपार जिमखाना अकॅडमीला होता तिकडे पद्माली शिवलकर होते संदेश म्हणून त्या तिघांनी पण त्यांच्या अंडर पण तो करत होता आणि त्याच्यानंतर मला एक गोष्ट आठवली त्याची ज्यावेळेस रेडबुल म्हणून एक टुर्नामेंट होते ऑल इंडिया तर रेडबुलमध्ये ऑल इंडियामध्ये तो रिझवी कॉलेजमध्ये रिझवी कॉलेजची टीम क्वालिफाय झालेली आणि त्यांची ॲशिया टू कप झालेला त्यावेळेस ॲशिया कप म्हणून श्रीलंकेला तर तिकडे तो मॅच खेळायला गेला रिझवी कॉलेजतर्फे आणि पाकिस्तान आणि श्रीलंकाच्या पण कॉलेजच्या टीममध्ये हो युनिव्हर्सिटी टीममध्ये पाकिस्तान टीममधनं मोहीन खान कोच म्हणून आलेले आणि श्रीलंकाचे कालू विटरना कोच होते ह्यांच्या शाळेत कॉलेजचा कोणी कोच गेलाय फक्त चौदा प्लेयर्स गेलेले आणि त्यावेळेस त्यांनी काहीतरी एका मॅचमध्ये एकवीस बॉलमध्ये अठ्ठ्याण्णव हो जी खेळ केली श्रीलंके अगेन्स्ट oh. त्यावेळेस मोहीन खानने कॉमेंट्स केलेले की हा मुलगा पुढे जाऊन भारतासाठी चांगलं क्रिकेट खेळ म्हणून ती गोष्ट मला आठवते हो त्याच्यानंतर तो मुंबईला सिलेक्ट झाला मुंबईला सिलेक्ट झाला मुंबईला खेळला तो मुंबईला क्रायसिस मॅडम म्हणून त्याला ओळखलं जाते आताही त्याला क्रायसिस पण दुर्दैवाने त्याला सपोर्ट, सपोर्ट मला मिळाला नसं मला वाटते सपोर्ट जर मिळाला असतं तर आज तो भारतासाठी खेळला असतं परंतु आताही मला असं वाटते की आता तीस वर्ष आहे तो आताही प्रयत्न करतो आहे आताही त्याची पण स्वतःची इच्छा आहे आणि माझा पण माझी पण इच्छा आहे त्यांनी भारतासाठी खेळावं आणि मला अजूनही वाटते तो भारतासाठी खेळल असं सर तुम्ही हे कोचिंग जे करताय आणि ह्या मुलांना घेऊन फ्रीमध्ये शिकवता वगैरे तर हे आणखी वाढवण्याचा काही तुमचा विचार आहे का किंवा त्याच्यात काही तुम्हाला अडचणी वगैरे आहेत किंवा त्याच्यातनं काही तुम्हाला असं वाटतं की आयदर आपलं सरकार म्हणा किंवा जनरली त्याला काही मदत वगैरे कुणाची मिळाली तर हे तुम्ही वाढवू शकता किंवा वाढवायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं हो नक्कीच कारण मी ज्या शाळेला कोचिंग करतो शाळेचं ग्राउंड खूप छोटं आहे म्हणजे बऱ्याच वेळेस मला वाटते विजयजी पण आले होते त्यांनी बघितलं आहे शाळेचा ग्राउंड किती छोटं आहे ते आणि त्या ग्राउंडमधनं एवढे क्रिकेटर्स घडले तर सगळ्यांना आश्चर्य वाटते ह्या छोट्या ग्राउंडमधनं भेटलं टॅलेंट क्रिकेट म्हणून ते घडले गेले पण माझी इच्छा आहे कारण जसं मगाशी यांनी विचारलं की सरांचं काय तुम्ही घेतलं सरांचं त्यावेळेस सर मॅचेस जास्त खेळवायचे तर मला बोरोलीवरनं ऑल द वे मुंबईला यायचं म्हटल्यावर खूप वेळ निघून जातो त्यामुळे ते तेवढ एवढे येऊ शकत नाही आणि बोरोली आणि दहीसर कांदिवली ह्या परिसरात ग्राउंड्स आहेत पण ते ग्राउंड चार्जेस जवळजवळ दहा ते पंधरा हजार एका मॅचचे घेतात त्यामुळे ते एफर्ट करू शकत नाहीत तर माझी सरकारकडे नेहमीच अशी विनंती आहे की मला एखादं ग्राउंड जर दिलं सरकारनी तर त्याचा उपयोग मी त्या मुलांच्या भवितव्यासाठी करू शकतो कारण जेवढ्या मी मॅचेस खेळेन मुलान, मुला मुलांना त्यावेळेस मुलांची डेव्हलपमेंट कारण मॅचेस खेळल्यानंतरच मुलांची डेव्हलपमेंट दुसरी प्रॅक्टिस करून मुलांची डेव्हलपमेंट होत नाही त्याच्यावर मी सरकारकडे मी विनंती करत असतो की मला एखादा ग्राउंड त्या एरियामध्ये कारण बरीच वर्ष मी मला आता बाहेर भरूच बरेच लोकं बोलत आहे मी आता आसामलामध्ये गेलेलो तर तिकडे मला बोलवत आहे तुम्ही इकडे तुम्हाला आम्ही ग्राउंड देतो इवन मला पुण्यामधले पण काही लोक आहेत तुम्ही इकड्या गोव्यामध्ये मला बोलवत आहेत मी मध्ये बंगालला गेलेलो तिकडे पण मला मुंबई सोडायचं नाही आहे कारण मला मुंबईसाठीच मला कोचिंग करायची त्याच्यामुळे मी सरकारकडे नेहमीच मागतो की मला एखादा ग्राउंड दिलं तर फार उपयोग होईल सर एक काळ असा होता की इंडियाच्या टीममध्ये म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त प्लेयर्स मुंबईचे असायचे आणि आज अशी स्थिती आहे की एखादा रोहित दिसतो मराठी मुलं आता टीम इंडियामध्ये जवळपास नाहीच आहे तुरलेली काय झालं का म्हणजे काय प्रॉब्लेम काय आहे असं तुम्हाला वाटतं पहिली तर प्रॉब्लेम तर अशी गोष्ट आहे प्रॉब्लेम असा म्हणू शकत नाही कारण आता क्रिकेट सगळीकडे डेव्हलप झालेलं आहे कारण दे सगळ्यांना माहिती आहे क्रिकेटमुळे आज काय होते त्याच्यामुळे सगळ्यात असोसिएशन मुलांना डेव्हलप दे करण्यासाठी त्यांच्या फॅसिलिटीज भरपूर त्यांच्याकडे दिल्या जात आहेत त्यांना भरपूर हे केलं जाते पण मी मगाशी म्हटल्यापर्यंत मुंबईमध्ये मी आता सध्या बघतो आहे की कोचिंगमध्ये मी जे गोष्ट बघतो आहे पॅरेंट्सची इन्वॉल्वमेंट ती भयंकर झालेली आहे ती इन्वॉल्वमेंट बंद होणं फार गरजेचं असं मला मला वाटते ती जर बंद झाली आणि आता मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अमोल काळे जे आता जे प्रेसिडेंट झाले मी त्यांना पण रिक्वेस्ट केलेले की आपण एक असा प्रोग्राम करू शकतो की आ, एक दहा ते बारा वर्षाची काही मुलं आपण सिलेक्ट करून कारण मुंबई क्रिकेट असोशिएशन चांगल्या फॅसिलिटीज आहेत त्यांचं स्वतःचं आमचं मुंबई क्रिकेट असोसिएशनचं एक बी के सीला मोठं इंडोर अकॅडमी आहे तर त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो असं मी त्यांना सांगितलं आणि ते पण त्या गोष्टीसाठी ॲग्री झालेले आहेत कारण ते मी बघतोय क त्यांना क्रिकेटचं खूप त्यांना हे डेव्हलप करायचं आहे मुंबई क्रिकेट त्यांनी मला बोलून पण घेतलं होतं की आपण काय करू शकतो तर ते त्यांना सांगितलं की आपण दहा ते बारा वर्षी तीन एक पंचवीस मुलं सिलेक्ट करू शकतो जी जी फक्त मुंबई क्रिकेट असोशने त्या मुलांवर हे करेल पण ती मुलं इतर ठिकाणी कुठेच जाणार नाही कोचिंगसाठी आणि असं ते कारण मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण दे ज्यावेळेस एक सहा वर्षापूर्वी <laughs> वेंगसेस ज्यावेळेस सी आय मध्ये त्यावेळेस मला त्यांनी अंडर ट्वेल्वची एक टीम बनवली होती मुंबईची त्यावेळेस मला एक कोच म्हणून अपॉइंट केलेलं अंडर ट्वेल्वसाठी आणि त्यातली जवळजवळ सतरा मुलं आज मुंबईच्या एज ग्रुप सर्किटमध्ये त्यातली दहा मुलं मुंबईला अंडर नाईन्टीनला ह्या वर्ष वर्षी खेळली अंडर सिक्स्टीनला सात मुलं खेळली तर तसं जर केलं तर मुंबई क्रिकेट परत टॉप लाईल असं मला वाटते आणि ते करणे गरजेचं असं मला वाटतं जनरली हा प्रश्न ॲक्टर लोकांना विचारला जातो की तुम्हाला कोणती भूमिका करायला आवडली असती तर असा एखादा क्रिकेटर की हा मला लहानपणी त्याच्या लहानपणी भेटला असता तर थोडी शिकवायला मजा आली असते असं वाटतं कुणाच्या बाबतीत हा माझा विद्यार्थी असायला हवा होता ते बरेच आहे बरेच आहेत आता उदाहरण तर पृथ्वी शॉ खूप टॅलेंटेड क्रिकेटर आहे तो माझ्याकडे असं तर मला आवडलं असतं किंवा सूर्यकुमार यादव म्हणा किंवा आता यशस्वी जयसाला आहे म्हणा बरेच क्रिकेटर आहेत जे मुंबईमध्ये आहेत हे जर माझ्याकडे असेल तर मला आवडलं असतं असं मला वाटते खरोखर टॅलेंटेड आहे आणि मुंबईमध्ये टॅलेंट नाही असं नाही आहे टॅलेंट आहे पण त्यांना वाव मिळणं गरजेचं असं मला वाटतं आत्ता घरामध्ये मुलं आहेत आता घरामध्ये मुलं नाही आहेत पण मी आता तीन मुलं ॲडॉप्ट करतो आहे एक सोलापूरचं आहे सहा वर्षाचं मुलं आहे सात वर्षाचं म्हणजे ही मुलं माझ्याकडे पॅरेंट घेऊन आलेली मी त्यांना बघितलं आणि त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी ह्यांना ॲडॉप्ट करायला तयार आहे तो जो सोलापूरचा मुलगा आहे त्याचे वडील फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये क्लास फोर एम्प्लॉई आहेत तर त्याला मी मुंबईमध्ये आता एप्रिलमध्ये मी घेऊन येतो एक शिर्डीचा मुलगा आहे ज्याचे वडील तिकडेच कोचिंग करतात छोट्या हे पाच वर्षाचा मुलगा आहे त्याला मी मुंबईमध्ये पाच वर्ष पाच वर्ष अरे तुम्ही बघाल टॅलेंट एक्स्ट्रॉनर टॅलेंट आहे म्हणजे खरोखर आणि माहीत नाही मी तर फिट राहिलो फ्युचरमध्ये तर मला त्या मुलांना भारतासाठी खेळताना बघायला मिळेल असं मला वाटते खूप सुंदर टॅलेंट आहे आणि त्या मुलांना मी कोणीही दाखवा कोणीही सांगेल मुलाकडे टॅलेंट आहे म्हणून पाच वर्षाचा मुलं मी त्याला त्याला ॲडॉप्ट करतो आहे एक नाशिकचा मुलगा आहे सहा वर्षाचा त्याचे वडील केअरटेकर आहेत एका बंगल्यामध्ये त्या मुलाला मी मांडतो आहे एक अकरा वर्षाची मुलगी आहे सावंतवाडीची ती मुलगी आल्यानंतर येत्या सहा ते सात वर्षासाठी भारतासाठी खेळ वाटतं शंभर टक्के पण हे पाच आणि सहाव्या वर्षी मुलांना म्हणजे खेळवण आणि म्हणजे हे दृष्टीकोन लवकर होत नाही कारण आतापासून जे आता, आता, आता कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन मी म्हणत नाही पण परंतु अशा मुलांना जर आतापासून आपण सुरुवात केली चांगलं कारण मी तुम्हाला म्हटलं की मी माझ्या मुलाला सहा वर्षा मी डिसाइड केलेलं की ह्याला मी क्रिकेटरच करणार कारण तो माझा मुलगा होता म्हणून पण मी ह्यांना रिक्वेस्ट केली त्यांना सांगितलं आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे नाही पण इतक्या लहान वयामध्ये आता तुमच्याकडे आल्यानंतर अपेक्षा त्या अपेक्षांचं ओझ पाचव्या पाच सहा वर्षाच्या मुलांच्या मनावर डोक्यावर की आपल्याला खेळायचंय तर ते ठीक आहे म्हणजे एका एका परीनं ते त्यांना ते त्याच्यातनं ते स्फुरण ही चढेल त्यांना त्याच्यातनं एक एनर्जी पण मिळेल पण दुसरीकडं त्याचा दबाव केवढा त्या कोबड्या जीवांवर आहे नाही मी त्यांचा दबाव देत नाही मी मुलांवर मी इव्हन माझ्या मुलावर कधी दबाव दिला नव्हता आणि ह्या मुलांवर पण मी दबाव देणार नाही मी फक्त त्यांच्याशी प्रॅक्टिस चालू ठेवणार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चौदा आणि सोळा वर्षाचं वय हे फक्त टेक्निक तुमचं डेव्हलप करण्याचा वय असते तुम्ही एकोणीसाव्या वर्षी ॲक्च्युअल क्रिकेटर बनता सचिन तेंडुलकर शंभर वर्षाने एकच जन्माला येतो जो सोळ्याच्या सोळा वर्षी इंटरनॅशनल क्रिकेट खेळतो बाकी सगळे कोणी खेळत नाही पण एकोणीसव्या वर्षी ती मुलं तयार झाले आहेत तर मी त्या मुलांना दबाव देणार नाही मी फक्त एवढंच बघितलं त्यांच्याकडे टॅलेंट आहे त्यांना जेवढं चांगल्या फॅसिलिटीज मिळतील हा हा मी देणं मी त्यांना हे म्हणणार नाही की तू पुढे पुढे जाऊन तुला देशासाठी खेळायचं आहे का हे ह्या गोष्टी मी त्यांना कधीच म्हणणार नाही पण त्यांचं डेव्हलपमेंट करण्यासाठी मी त्यांना वाव देणार तुम्ही त्यांना काय सांगता की आनंद घ्या खेळाचा आनंद घ्या आणि नॅचरल गोष्टी आहेत ती तिन्ही मुलं मी बघितलेली नॅचरल आहेत चांगलं टेक्निक आहे त्या मुलांना खेळण्याची त्यांची शैली खूप सुंदर दिसते त्याच्यामुळे मी त्यांना वाव देण्यासाठी कारण आज जर ते तिकडे राहिले तर त्यांना तिकडे तेवढा स्कोप मिळणार नाही त्याच्याकरता मी त्यांना मुंबईत आणतो आणि मुंबई क्रिकेटची पंढरीच बोलली जाते त्याच्यामुळे इथे आल्यानंतर ते कदाचित पुढे जाऊन या तिन्ही मुलांची नावं सांगूया आपण म्हणजे लोक लक्षात ठेवतील की हे नंतर आणखी पंधरा वर्षांनी वीस वर्षांनंतर एकाचं नाव आहे युग भारात आहे जो इथला आहे शिर्डीचा आहे दुसरा आहे मी नाव पण विसरलो <laughs> एक नाशिकचा मुलगा आहे त्याचं नाव नाईक नाईक म्हणून नाव त्याचं मला माहीत नाही आणि एक, एक सोलापूरचा आहे तो त्याचं नाव मला वाटते मी विसरलो नाव तिथं मी सांगतो तुम्हाला नाव मोबाईलमधून सूर्यकुमारचं नाव घेतलं की त्याला ट्रेन करायला आवडलं असतं आता ज्या पद्धतीचे शॉर्ट्स सूर्यकुमारने डिफाईन तो ज्या पद्धतीचे शॉर्ट्स खेळतोय ते बघून तुम्ही काय सल्ला दिला असता त्याला खरं तर टी ट्वेंटी क्रिकेट हे मी टी ट्वेंटी क्रिकेटच नाही म्हणत मी ते एंटरटेनमेंट म्हणतो ते क्रिकेट नाही आहे क्रिकेट म्हटलं तुम्ही टेस्ट मॅच क्रिकेट हे क्रिकेट आहे आणि त्यातल्या त्यात वन डे क्रिकेट हे क्रिकेट आहे पण टी ट्वेंटीमध्ये तुम्ही काही मी ते शॉर्ट्स मी कधी शिकवत नाही पण आता दुर्दैव आता जे कोचेस ते शॉर्ट्स शिकवायला लागले आहेत मुलांना हे शॉर्ट्स खेळायचे म्हणून पण तुम्ही जर बघितलं तर रोहित शर्मा किंवा विराट कोहली म्हणा किंवा के एल राहुल म्हणा किंवा मायंक अग्रवाल किंवा चोरूट म्हणा आ, आ, सा यांचा कॅप्टन न्यूझीलंडचा कॅप्टन म्हणा स्मिथ म्हणा हे चुकीचे शॉर्ट्स खेळत नाही ना जे जे टी ट्वेंटीला शॉर्ट्स खेळतात ते टेस्ट मॅचला ते शॉर्ट्स घेतात त्यामुळे ते शॉर्ट्स खेळताना मला ते क्रिकेट वाटते पण असे शॉर्ट्स खेळणारे मला क्रिकेटच दे मी म्हणत नाही पण त्याने जे डेव्हलप केलेले आहेत ते त्याची शैली आहे त्याच्यासोबत मी काही कॉमेंट्स करू शकत नाही खरं तर फुल रोहितचा फार हुकमी आहे तर ते उपजत होतं त्याच्यावर मेहनत करायला लागली हो मेहनत क करायला लागली असे की त्यावेळेस रोहित ज्यावेळेस शाळेत होतं त्यावेळेस आमच्याकडे फक्त एकच सिमेंट विकेट होती दुसरी विकेटच नव्हती त्याच्यामुळे सिमेंट विकेटवर काय असते तुम्हाला बॉल इव्हन येतो बॉल जो मी तुम्ही टाकता आणि मग त्यावेळेस मी काय करायचो की मी सोळा याडावरनं त्यावेळेस थोडं यंग होतो त्याच्यामुळे जोरात मी बॉल टाकायचो सोळा अड तो फ्रंट फूटवर पुल करायचा कारण इव्हन बॉल आल्यामुळे लागण्याची शक्यता कमी असते त्याच्यामुळे ती ती सवय त्याला लागली आणि ती त्याने उपचार केले त्याच्याकडे टॅलेंट होते त्यांनी उपचार केली आणि ते तुम्ही बघितलं की स्ट्रेट बॅटने तो जो खेळतो त्याच्यामुळे त्याला ती सवय झाली ता hmm. की बॉल इव्हन आल्यानंतर आपण बॅट माझी काही सरळ आली पाहिजे ती एक त्याचा फायदा त्याला खूप झाला असं मला वाटतं असं आहे की तुमचे विद्यार्थी जितके एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत ते का एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत त्यांच्या खेळात हे आज गप्पांमधनं कळलं कारण निस्वार्थ भावनेनं तुम्ही त्यांना शिकवता म्हणजे सध्या क्रिकेट इतकं ग्लॅमर कुठल्याच क्षेत्रात नाही आहे सेलिब्रिटींचं से विश्व सोडलं तर आणि पैसा खूप महत्त्वाचा आहे आजच्या जगामध्ये पण त्याचा विचार न करता एक चांगला विद्यार्थी घडवायचा आहे ही भावना तुम्ही ठेवून शिकवताय आणि म्हणून त्यांचा खेळ मोठा होतो आहे तुम्ही मोठे होत आहे तुम्हाला आमच्या शुभेच्छा खूप साऱ्या आणखी खूप टॅलेंटेड मुलं तुमच्या हातनं घडू दे या सदिच्छा धन्यवाद कट्ट्यावरती आल्याबद्दल आणि यानंतर माझं कट्ट्यावरती आपण इथेच थांबतोय माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विल आणि ग्रीन हार्वेस्ट बाय बँक ऑफ महाराष्ट्र चंदुकका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चितळे उद्योग समूह सुधीर माणके लाईट हाऊस सकोते बेकरी अँड नमकीन आणि सोनाई पशु आहार कट्ट्यावरती इथेच थांबूया पाहत राहा एबीप एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट